नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा दोन हजार तेवीस वरती मित्रांनो चर्चा करतोय गणित भाग दोन वरती चर्चा करायची मित्रांनो त्यात एक खूप इम्पॉर्टंट प्रश्न नेमकी बोर्डाची परीक्षा दोन हजार तेवीस ची कशी असणार आहे गणित भाग दोनची यावर मित्रांनो आता चर्चा करूयात आणि या प्रश्नपत्रिकेची जी काही उत्तरं आहे त्यावर सुद्धा आपण चर्चा करणार आहोत तर जाऊयात पुढे पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी जेव्हा जेव्हा एखादी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याची ते नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हो या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुमचा प्रत्येक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तर बघूया दहावी बारावी बोर्ड परीक्षा दोन हजार तेवीस गणित भाग दोनची नेमकी कशी असू शकते बघा मित्रांनो या ठिकाणी आता स्क्रीनवर तुम्हाला ही जी प्रश्नपत्रिका दिसते प्रश्नपत्रिकेतला हा पहिला प्रश्न बघा मित्रांनो आपण पहिला प्रश्न सुरुवातीला आपण नीट समजून घेऊयात हा जो प्रश्न पहिला जो आहे तो प्रश्न पहिल्यामध्ये आपल्याकडं अ ग... आणि ब म्हणजे ए ब.. आणि ब... बी असे दोन असतात ए म्हणजे सगळे बहुपर्यायी प्रश्न आपल्याकडे असणार आणि बी मध्ये जे आहेत ना ते एक गुणांचे प्रश्न असणार एक गुणांचे प्रश्न ओके तर यातला बहुपर्यायी प्रश्न आपल्याला दिसतोय ज्यामध्ये तुम्हाला चार प्रश्न विचारले जातील आणि चारपैकी चारही आपल्याला लिहायचे आहेत चार गुणांसाठी हा जो प्रश्न आहे ना मित्रांनो बहुपर्यायी प्रश्न यात तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात पैकी चार, चार. यासाठी तुम्हाला काय करायचे तुमच्या पुस्तकामध्ये जितके काही प्रश्नसंच आहे संकीर्ण प्रश्नसंच संकीर्ण प्रश्नसंच किंवा त्याला संकीर्ण प्रश्नसंग्रह आपण जे म्हणतो संकीर्ण त्यामधले सगळे बहुपर्यायी प्रश्न करा कारण संकीर्ण प्रश्नसंचामध्ये तुम्हाला पहिलाच प्रश्न प्रत्येक संकीर्णमध्ये पहिला प्रश्न जो आहे तो बहुपर्यायी प्रश्नांचा दिलेला आहे तर त्यातलेच बहुपर्यायी प्रश्न बऱ्याचदा बोर्डाच्या परीक्षेला येऊ येतात त्यामुळे ते प्रश्न सगळ्यात अधिक करा मित्रांनो ही तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे ओके तर आता आपण दोन हजार वीसची ची ही बोर्डाची प्रश्नपत्रिका आहे तर त्या त्या प्रश्नपत्रिकेमध्ये नेमके कोणते प्रश्न आले होते हे आपण बघूयात बघा पहिल्यातला ए जो आहे त्यामध्ये पहिला जो प्रश्न आपल्याला दिसतोय तो काय आहे की पायथागोरसचे त्रिकूट आहे का खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट आहे तर हा प्रश्न येतो आपल्याला ओळखायला आता पायथागोरच त्रिकूट म्हणजे काय की कर्णवर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक वर, 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 बाजू वर्ग येतो आता याच्यामध्ये जर तुम्ही एचा विचार केला बघा आपण चेक करू एचा जर विचार केला तर एमध्ये काय बाबा एक पाच आणि दहा आहेत आता सगळ्यात मोठा आकडा काय दहा आहे दहाचा जर आपण वर्ग केला तर तो किती येतो शंभर येतो आता उरलेल्या दोन बाजू काय बाबा एक मग एकाचा वर्ग आणि दुसरी पाच आहे पाच वर्ग एकाचा वर्ग एक पाच वर्ग पंचवीस एक आणि पंचवीस किती झाले सव्वीस आता इथं शंभर येतात यामध्ये समीकरण एक मध्ये आणि समीकरण दोन मध्ये सव्वीस येतात तर ही दोन्ही सारखं नाही आहे म्हणजे दहाचा पाच। वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका का नाही आहे म्हणजे हे पाहिता त्रिकोण आहे का नाही आहे म्हणजे ए ऑप्शन नाही आहे आता बीचा जर आपण विचार केला तर बी मध्ये काय तीन आहेत चार आहेत आणि पाच आहेत तर सगळ्यात मोठी बाजू किती पाच पाचाचा वर्ग करायचा बरोबर किती बाबा पाचाचा वर्ग येतो आपल्याकडं पंचवीस येतो बरं का याला मी नंबर एक म्हणू दुसरं काय तीन आणि चार बरं का तिनाचा वर्ग छोट्या बाजू काय तीन आणि चार आहेत तिनाचा वर्ग अधिक चाराचा वर्ग तिनाचा वर्ग नऊ चाराचा वर्ग सोळा नऊ आणि सोळा किती पंचवीस याला दोन समीकरण बघा एक आणि दोनचा जर विचार केला तर पाचाचा वर्ग बरोबर तीनाचा वर्ग अधिक चाराचा वर्ग येतो कारण दोन्हीकडे पंचवीस पंचवीस येतं तर अशा टायमाला त्याला आपण पायथागोरचं त्रिकूट आपण म्हणतो म्हणजे तीन चार पाच हे पायथागोरचं त्रिकूट आहे म्हणजे कर्णवर्ग म्हणजे पायथागोरचं प्रमेय आपण काय म्हणतो की कर्णाचा वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजूचा वर्ग इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बिर्जेतका असतो आणि कर्ण ही सगळ्यात मोठी बाजू असते म्हणून सगळ्यात मोठा पाच आपण घ्यायचा आणि त्या पाचाचा पाचा वर्ग करायचा आणि उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज जेवढी तेवढीच यो, यो, योडि, योडि, आली सारखी आली तर समजायचं ते पायथागोरचं त्रिकूट आहे अन्यथा ते पायथागोरचं त्रिकूट नाही यावर आधारित बघा आणखी बघा पायथागोरची काही त्रिकूट आहे सहा आहे आठ आहे दहा ही सुद्धा पायथागोरची त्रिकूट आहे दहाचा वर्ग शंभर येतो आणि सहाचा वर्ग चौसष्ट सहाचा वर्ग छत्तीस आणि आठाचा वर्ग चौसष्ट यांची बेरीज केली तर ती पण किती येते शंभर येते तर अशा प्रकारे हे पायथागोरचं गोरचा त्रिकोट आपण ओळखू शकतो किंवा इचा पण मित्रांनो असाही प्रश्न येऊ शकतो की दिलेला त्रिकोण काटकोण त्रिकोण आहे की नाही हे ओळखा असा सुद्धा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला येतो तर त्याची सुद्धा आपण वेगळी तयारी करणं गरजेचं आहे आता बघा इथं दुसरा प्रश्न जो आहे तो काय दिलाय की दोन बाह्य स्पर्श आता हे बाकीचं मी जे आजूबाजूचं जे लिहिलेलं आहे ते आता मी जरा थोडंसं रफ करतो बघा यामध्ये काय दिलंय की दोन वर्तुळ बघा मी रफ करतो तोपर्यंत तो प्लीज तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा ज्यांनी कोणी के केला नसेल आणि व्हिडिओला लाईक ला केली नसेल ला तर प्लीज लाईक करा तुमचा प्रत्येक लाईक आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे बघा दोन बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे पाच पॉईंट पाच सेमी आणि तीन पॉईंट तीन सेमी आहेत दोन वर्तुळे कशी आहेत बाह्यस्पर्शी लक्षात घ्या दोन वर्तुळे जी आहेत ती आहेत बाह्यस्पर्शी आणि त्या वर्तुळांच्या ज्या त्रिज्या आहेत पाच पॉईंट पाच आणि तीन पॉईंट तीन आहे आता बघा एक त्रिज्या जी आहे तिला आपण आर वन म्हणू म्हणजे बाबा मोठ्या वर्तुळाची त्रिज्या जी आर वन ती आपल्याला दिली आहे पाच पॉईंट पाच सेमी ओके आणि दुसरं जे वर्तुळ आहे त्याची त्रिज्या आपण आर टू म्हणू ती आपल्याला दिलेली आहे तीन पॉईंट तीन सेमी ठीक आहे आता ही दोन वर्तुळं कशी बाबा बाह्यस्पर्शी आहे म्हणजे एकमेकांना बाहेरून स्पर्श करतात तर त्यांच्या केंद्रातील अंतर मग केंद्रातील अंतर काय येणार बघा केंद्रातील अंतर आता एक गोष्ट तुम्हाला सांगतो ती लक्षातच ठेवा जर दोन वर्तुळं बाह्य बाह्यस्पर्शी असतील काय बाह्यस्पर्शी असतील बाहेरून स्पर्श करत असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर म्हणजे त्रिज्यांची बेरीज आर वन अधिक आर टू मग आर वन किती, 5 .5, R2 किती 3 .3, पाच पॉईंट पाच अधिक आर टू किती बाबा तीन पॉईंट तीन ओके मग पाच आणि पाच आठ सॉरी पाच आणि तीन आठ पाच आणि तीन आठ म्हणजे इथं किती येतील आठ पॉईंट आठ सेमी म्हणजे केंद्रातलं अंतर किती आठ पॉईंट आठ सेमी हे उत्तर सी बरोबर आहे आता समजा जर का इथं ऐवजी आंतरस्पर्शी पण असू शकतो बरं का आंतरस्पर्शी जर दोन वर्तुळ जर का आंतरस्पर्शी असती तर यांच्या केंद्रातलं अंतर म्हणजे त्रिज्यांची वजा बाकी आली असती आर टू वजा आर वन किंवा बाबा आर वन वजा आर टू आर वन किती पाच पॉईंट पाच वजा आर टू किती तीन पॉईंट तीन तर अशा वेळेस दोन पॉईंट दोन उत्तर आलं असतं पण आता सध्या नाही जर अंतरस्पर्शी असते ना तर दोन पॉईंट दोन आलं असतं आता इथं हा नियम लक्षात ठेवायचा हा गुणधर्म लक्षात ठेवायचा दोन वर्तुळ जर बाह्यस्पर्शी असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर म्हणजे त्रिज्यांची बेरीज आणि दोन वर्तुळे जर का आंतरस्पर्शी असतील तर त्यांच्या त्रिज्यांती त्यांच्या केंद्रातील अंतर म्हणजे त्रिज्यांची वजाबाकी म्हणजे आंतरस्पर्शी वर्तुळांसाठी वजाबाकी आणि बाह्यस्पर्शी वर्तुळांसाठी त्रिज्यांची बेरीज करायची केंद्रातील अंतर काढताना तर हे गुणधर्मसुद्धा लक्षात घ्या मी म्हणजे प्रश्न एक जरी दिला असला तरी त्याच्याशी रिलेटेड इतर कोणकोणते प्रश्न येऊ शकतात त्यावर सुद्धा मित्रांनो आपण चर्चा करतोय म्हणजे या प्रश्नपत्रिकेसोबत इतरही एक्स्ट्रा बरेचसे प्रश्न आपल्या आजच्या चर्चेमध्ये जे आहेत ते निकालात लागतील ठीक आहे आता पुढचा या ठिकाणी तिसरा प्रश्न बघा औ, वजा तीन आणि चार या बिंदूचे आरंभ बिंदूपासूनचे अंतर आता बघा एक लक्षात घ्या मित्रांनो इथं आपल्याकडे एक बिंदू आहे हा जो बिंदू आहे समजा त्याला मी ए म्हणतो त्या बिंदूचे निर्देशक किती वजा तीन आणि चार मला निर्देशक दिसतात आणि आरंभ बिंदू आता आरंभ बिंदू म्हणा ओ ज्याचे निर्देशक शून्य शून्य असतात आरंभ बिंदूचे निर्देशक किती शून्य शून्य उनन असतात आता एचे निर्देशक याला मी एक्स वन आणि वाय म्हणतो वाय वन म्हणतो आणि आरंभ बिंदूचे निर्देशक एक्स टू आणि वाय टू आता मला काय करायचं अंतर काढायचं आहे काय सांगितलंय वजा तीन चार या बिंदूचे आरंभ बिंदू पासूनचे अंतर आता अंतराचं सूत्र काय बाबा एओ बरोबर वर्ग मुळात एक्स टू वाजा एक्स वनचा वर्ग अधिक वाय टू वाजा वाय वनचा वर्ग आता बघा एक्स टू वाजा एक्स वन एक्स टू किती शून्य वजा एक्स वन किती वाजा तीन शून्य वाजा वाजा तीन मग त्याचा आपण काय करू वर्ग आणि अधिक वाय टू वाजा वाय वन वाय टू शून्य वाय वन चार वाय टू शून्य वाजा वाय वन चार त्याचा केला वर्ग आता आपल्याकडे काय राहतील बाबा बघा या ठिकाणी काय शून्य वजा वजा अधिक तीन शून्य अधिक तीनाचा वर्ग किती शून्य अधिक तीनाचा वर्ग करायचा आणि इथं शून्य वजा चार वजा चाराचा वर्ग आता तीनाचा वर्ग नऊ चाराचा वर्ग सोळा नऊ आणि सोळा वर्ग मुळात पंचवीस पंचवीसचा वर्गमुळे पाच तर या ठिकाणी अशा प्रकारे डी ए उत्तर बरोबर आहे आता इथं काय दिलं आहे की वजा चार तीन या बिंदूचे आरंभ बिंदूपासूनचे अंतर प्रश्न विचारला होता किंवा परीक्षेला असाही प्रश्न विचारला जातील की बाबा एक बिंदू देतील वजा तीन चार हा एक ए बिंदू देतील आणि दुसरा बिंदू देतील बी तीन आणि दोन तर ए बीचे अंतर काढा तर ए आणि बी या दोन बिंदूंमधला अंतर काढा मग असा प्रश्न आला तरी हेच सूत्र सूत्र एच्या जागेवर आपण काय बाबा वजा तीन चार तर था आहेत आणि बी काय बाबा इथं तीन दोन आपण घेऊ म्हणजे अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न येऊ शकतो त्यामुळे अंतर काढा अंतर काढण्यासाठी हे अंतराचं सूत्र वापरून हे गणित तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा जर बिंदू एचे निर्देशक माझा तीन चार आणि बीचे निर्देशक तीन दोन असतील तर या ठिकाणी ए बीचे अंतर काढा असा प्रश्न जो आहे त्याची तयारी तुम्ही करा ठीक आहे आता तीन सेमी बाजू असलेल्या आता बघा या ठिकाणी आपण प्रश्न बघूयात घनाचे घनफळ आता घनाचे घनफळ हा जो प्रश्न आहे आता हे जरा मी थोडंसं बाकीचं रफ करतो हा जो चौथा जो प्रश्न आता तुम्हाला दिसतोय स्क्रीनवरती हा चौथा प्रश्न का महत्वाचा आहे कारण चौथा प्रश्न जो आहे ना तो महत्व मापन या प्रकरणावर आधारित आणि महत्त्व प्रकरण जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये बरीचशी सूत्र मित्रांनो आहे आणि हा चौथा प्रश्न त्या सूत्रांवरच आधारित आहे एक सूत्र म्हणजे काय घनाचे घनफळ या ठिकाणी आपल्याला विचारले बरं का आता पहिली गोष्ट घनाचे घनफळ घनाची घन गन कसं घन कशाला कस कस म्हणतात हे तुम्हाला सांगतो चला घन बघा ही एक आकृती मी या ठिकाणी काढलेली आहे ही जी आकृती आहे या आकृतीला आपण काय म्हणतो घन म्हणतो ज्याच्या सगळ्या बाजू कशा असतात सारख्या असतात म्हणजे सगळे जे काही लांबी रुंदी उंची एलच असते हां आता तीन सेमी बाजू असलेल्या घनाचे घनफळ आता घनाची बाजू जी आहे ती बाजू किती बाबा तिला आपण एल म्हणू किती तीन सेमी तर आता याचे घनफळ घनाचे घनफळ तर पहिला मुद्दा आपण काय करू घनफळ काढू घनाचे घनफळ काय बाबा सूत्र असतं एलचा घन बाजूचा घन एल किती तीन तीनाचा घन तीनाचा घन किती सत्तावीस आता सत्तावीस घ गह सेमी घनफळ जे आहे ते कधी पण घनसेमीमध्ये असतं बाजू असेल तर सेमी आणि क्षेत्रफळ असेल तर चौ सेमी ओके तर सत्तावीस घनसेमी आहे का बाबा यस ए उत्तर बरोबर आहे सत्तावीस घनसेमी ओके म्हणजे आता इथं हे उत्तर तर झालं पण कधी कधी काय विचारलं घनाच्या घनफळाच्या ऐवजी जर एकूण पृष्ठफळ जर विचारलं तर मग काय आलं असतं एकूण पृष्ठफळ असाही प्रश्न जर विचारला बाबा घनाचे एकूण पृष्ठफळ काढा मग ते काय असतं सहा एलचा वर्ग सहा गुणिले येल किती बाबा तीन तीनाचा वर्ग सहा गुणिले तीनाचा वर्ग नऊ नऊसक किती आला असतं मग चौपन्न चौसेमी मग अशा वेळेस काय आलं असतं चौपन्न चौसेमी हे ठीक आहे तर हे काय झालं घनाचे एकूण पृष्ठफळ हा प्रश्न विचारलेला नाहीये पण विचारला तर काय करणार हे तुम्हाला मी सांगून ठेवतो त्याचबरोबर आणखी एक तिसरा प्रश्न उभ्या पृष्ठांचे पृष्ठफळ उभ्या पृष्ठांचे पृष्ठफळ पृष्ठफळ मग जर आपल्याकडे घन असेल आणि घनाच्या उभ्या पृष्ठांचं पृष्ठफळ विचारलं तर ते असतं चार येलचा वर्ग चार गुणिले येल किती तीन तीनाचा वर्ग चार गुणिले तीनाचा वर्ग नऊ किती नऊ चौक छत्तीस चौसेमी चौसेमी छत्तीस चौसेमी आला असतं हे उत्तर ठीक आहे तर एकंदरीत मित्रांनो हा जो पहिला प्रश्न आपल्याला दिसतोय पहिला प्रश्न ज्याच्यामध्ये आपल्याला बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात एक प्रश्न असतो चार ऑप्शन तर ते आपण बघितलेलं आहे आणि त्याचबरोबर आपण इतरही डिटेल्स बऱ्याचशा प्रश्नांवरती चर्चा केली तर आता आपण काय करू पहिल्यातला बी जो आहे त्या प्रश्नाकडे आता वळूयात पण पुढे जाण्याच्या अगोदर मी नेहमीप्रमाणे एक छोटीशी रिक्वेस्ट करेल बरेच विद्यार्थी या ठिकाणी मला नवीन दिसतात तर जे नवीन आहेत त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके आणि हो बऱ्याच मुलांनी अजून व्हिडिओला लाईक केलं ला 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 नाही तर पटक्यान लाईक करून टाका ला बघा पहिल्याचं उत्तर होतं बी तीन चार पाच दुसऱ्याचं उत्तर आलं होतं आठ पॉईंट आठ सेमी तिसऱ्याचं उत्तर आलं होतं डी पाच ऑप्शन आणि त्याचबरोबर चौथ्याचं उत्तर आपल्याकडे आलं होतं ए सत्तावीस आता इथं प्रश्नांची उत्तरं लिहिताना आपण काय लिहिणार प्रश्न क्रमांक पहिला इथं लिहिला त्याच्यातला ए लिहिला एमधला काय बाबा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न चौथा प्रश्न पहिल्याचं उत्तर काय होतं बाबा बी तीन चार पाच अशा प्रकारे लिहायचं आहे म्हणजे ऑप्शन पण लिहायचं आहे आपल्याला आणि त्या ऑप्शनसोबत आपल्याला काय लिहायचं त्याचं उत्तर पण काय होतं ते लिहायचं आहे दुसऱ्याचं उत्तर काय होतं बाबा सी होतं काय आठ पॉईंट आठ सेमी अशा प्रकारे उत्तर लिहायचं आहे तिसऱ्याचं काय होतं बाबा डी होतं आणि पाच होतं चौथ्याचं उत्तर काय होतं बाबा ए होतं आणि सत्तावीस घ सेमी होतं अशा प्रकारे बोर्डाच्या परीक्षेला उत्तरं लिहायच्या तर तुम्हाला चार मार्क या ठिकाणी मिळून जातील ठीक आहे आता दुसरा प्रश्न बघू पहिल्यातला बी आता पहिल्यातल्या बीमध्ये मित्रांनो चार प्रश्न असतात एक एक मार्कांचे तर त्याच्यामध्ये आपल्याला चारपैकी चार, चार प्रश्न सोडवावे लागतात तर या ठिकाणी बघा पहिला जो प्रश्न आहे तो आता आपण या ठिकाणी बघू पहिला प्रश्न काय दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर तीनास पाच आहे तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा आता बघा दोन त्रिकोण समरूप आहेत ओके आता या ठिकाणी आपण लिहू बाबा तरी दोन त्रिकोणांच्या बाजूंचं जे काही गुणोत्तर आपल्याला या ठिकाणी दिले ते आपण सुरुवातीला या ठिकाणी लिहून घेऊयात आता काय दिले गुणोत्तर तर ते दिले तीनास पाच ओके मग इथं लिहायचं बाजूंचे गुणोत्तर बाजूंचे गुणोत्तर ओके बाजूंचे जे गुणोत्तर आहेत किंवा त्रिकोणाच्या बाजूंचे गुणोत्तर किती तीनास पाच ओके मग त्रिकोणाच्या बाजू जे आहेत ते आपण यशवन आणि यष्ट टू मानू म्हणून आपण यशवन आणि यश टू बरोबर किती तीन छेद पाच मग हे काय झालं बाजूंचं गुणोत्तर म्हणजेच यस वन छेदी टू म्हणजे यस म्हणजे साईड साईड वन छद साईड टू म्हणजे एका त्रिकोणाची बाजू यस वन दुसऱ्या ठिकाणाची त्रिकोणाची बाजू टू हे बाजूंचं गुणोत्तर आलं आता दिलेले त्रिकोण कसे आहेत समरूप आहेत दिलेले जे त्रिकोण तुम्हाला तुम्हाला दिलेत त्रिकोण ते कसे दिलेत बाबा समरूप आहेत समरूप आहेत ओके आता यामध्ये एक गुणधर्म आहे बघा समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर म्हणजे समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते म्हणजे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हणजे ए वन छेद ए टू बरोबर यस वनचा वर्ग भागिले यश टूचा वर्ग असं गुणोत्तर असतं या गुणधर्माला आपण म्हणतो समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळे समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळे असं आपण याला म्हणतो हे लिहिणं गरजेचं आहे क्षेत्रफळे हे गुणधर्म आहे हा हे प्रमेय आहे समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळे म्हणजे दोन त्रिकोण समरूप असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर बाजू वर्ग भागिले बाजू वर्ग असतात एस वन किती तीन आहे तीनाचा वर्ग भागिले एस टू किती आहे बाबा पाच आहे पाचाचा वर्ग मग बरोबर काय येईल तिनाचा वर्ग नऊ पाचाचा वर्ग पंचवीस म्हणजे किती आलं नवास पंचवीस आलं तर अशा प्रकारे नवास पंचवीस म्हणजे काय आलं तिनाचा वर्ग नऊ पाचाचा वर्ग पंचवीस मग काय आलं बाबा नवास पंचवीस हे क्षेत्रफळाचं गुणोत्तर आलं तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हा प्रश्न सोडू शकतो आता दुसरा जो प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसतोय एका चौरसाची बाजू बघा चौरसाची बाजू जी आहे आपल्याकडं चौरसाची बाजू आपल्याला दिलेली आहे ती आपल्याला काय दिले दहा सेमी आहे बरोबर दहा सेमी सेमी दिले तर कर्णाची लांबी काढा आता चौरसाची बाजू बरोबर दहा सेमी आहे तर आपल्याला कर्ण काढायचं आता या प्रश्नाचं उत्तर दोन वेगवेगळ्या मेथडने आपण सोडू शकतो एकतर एक, एक मार्काला आले म्हणून मी तुम्हाला सोपी मेथड या ठिकाणी सांगतो आता कर्ण जो आहे कर्णाची चौरसाचा जो कर्ण आहे त्याचं सूत्र आपल्याकडे काय असते वर्गमुळात दोन गुणिले बाजू बरोबर काय असतं वर्गमुळात दोन गुणिले बाजू हे झालं चौरसाच्या कर्णाचं सूत्र मग काय करणार वर्गमुळात दोन गुणिले बाजू किती दहा आहे मग दहाला काय करू आपण वर्गमुळात दोनाने गुंडलं तर दहा वर्गमुळात दोन सेमी ही काय झाली चौरसाची बाजू झाली ओके दहा वर्गमुळात दोन सेमी तर हे उत्तर याचं येईल पण समजा कधी कधी काय होतं कर्ण दिलेला असतो मग कर्ण दिल्यानंतर चौरसाची बाजू काढायचं सूत्र काय चौरसाची बाजू हे चौरसाची बाजू काढायचं सूत्र आपल्याकडे आहे एक छेद वर्गमुळात दोन गुणिले कर्ण बघा जर चौरसाचा कर्ण काढायचा असेल बघा वर्गमुळात दोन गुणिले इकडे भागिले इकडे येतो गुणिले म्हणजे चौरसाचा कर्ण काढायचं सूत्र काय वर्गमुळात दोन गुणिले बाजू आणि चौरसाची बाजू काढायचं सूत्र काय आपल्याला या ठिकाणी एक म्हणतात चौरसाची बाजू काढायचं सूत्र काय आपल्याकडं एकछेद वर्ग दोन गुणिले कर्ण तर ही दोन सूत्रं जी आहे ती जर एक मार्काला आला तर असं आपल्याला लिहायचं आणि दोन मार्काला आला तर थोडं डिटेलमध्ये आहे पण एक मार्कासाठी इथं तुम्हाला ओके आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा तिसरा जो प्रश्न आहे चौकोन ए बी सी डी हा चक्रीय चौकोन आहे जर मापकोन बी जर एकशे दहा तर डी चेन माप काढा बघा मित्रांनो तिसरा जो मुद्दा आहे तो मी या ठिकाणी इथं लिहितो तिसरा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर या ठिकाणी लिहितो आणि कलर थोडासा एक वेगळा घेतो ठीक आहे आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या की याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की हा चौकोन जो आहे तो चक्रीय चौकोन आहे आपल्याला माहिती आहे चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण पूरक असतात मग इथं उत्तर लिहिताना असं लिहायचं चौकोन ए बी सी डी हा चक्रीय चौकोन आहे आणि चक्रीय चौकोनाचे संमूख कोण पूरक असतात म्हणजे समोरासमोरील कोणांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते म्हणून बी आणि डी हे समोरासमोरीलचे कोण आहेत म्हणून कोण बी अधिक कोण डी बरोबर किती आलं एकशे ऐंशी दोघांची बेरीज ही एकशे ऐंशी अंश असते बीचं माप एकशे दहा दिलं आहे एकशे दहा अंश आधिक कोण डीचं माप आपल्याला काढायला सांगितलं आहे बरोबर एकशे ऐंशी अंश आपल्या जाग्यावर कोण डी आपल्या जागेवर एकशे ऐंशी अंश आपल्या जाग्यावर एकशे दहा अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा एकशे दहा मग कोण डी बरोबर एकशे ऐंशीतून एकशे दहा गेले किती राहिले आपल्याकडे सत्तर अंश तर अशा प्रकारे कोण डीचं उत्तर जे आहे आपण काढू शकतो डीचं जे माप आहे खूप सोपा प्रश्न आहे मित्रांनो याच्यात आपल्याला एक पैकी आप एक मार्क मिळाले पाहिजेत ठीक आहे एकदम सोपं आहे चक्रीय चौकोनाच्या प्रमाणावर आधारित आता चौथा जो प्रश्न आहे ज्याच्यामध्ये आपल्याला चढ काढायचा आहे बघा चढ काढणं सोपं आहे आपल्याकडं दोन बिंदू दिले त्या ठिकाणी एक आहे दिलाय दोन तीन आणि बी दिलाय चार सात तर ए जो आहे ना त्याला एक्स वन आणि वाय वन म्हणायचं आणि बीला म्हणायचं एक्स टू आणि वाय टू मी फटकन सांगतो तुम्हाला आता इथं चढ जर मला काढायचं असेल आता प्रश्न क्रमांक आपण चौथा इथं घेऊ जागा नाही आहे चढ काढायचं सूत्र आहे वाय टू वजा वाय वन भागिले एक्स टू वाजा एक्स वन हे चढ काढायचं सूत्र ठीक आहे लक्षात घ्या सूत्र लक्षात घ्या चढ काढायचं सूत्र काय वाय टू वाजा वाय वन भागी एक्स टू वाजा एक्स वन हे सूत्र माहिती पाहिजे ओके आता वाय टू वाजा वाय वन वाय टू किती भागा सात आहे आणि वाय वन किती तीन आहे मग सात वाजा तीन एक्स टू वाजा एक्स वन आता इथे एक्स टू किती वाघा चार आहे आणि एक्स वन किती दोन आहे मग चार वाजा दोन बरोबर किती आलं सातातून तीन गेले चार चारातून दोन गेले दोन आता बे एक बे बे दोन्ही चार तर चढ किती आलं आपल्याकडे या प्रश्नाचं उत्तर चढ आपल्याकडे दोन आलेला आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हा जो प्रश्न क्रमांक पहिला आहे पहिल्यातला ए आणि बी हे दोन्ही प्रश्न आपण सोडवू शकतो तर पहिल्यातला ए आणि बी मित्रांनो खूप सोपा असतो चढ काढण्याचा आणखी एक आणखी एक प्रश्न येऊ शकतो चढशी रिलेटेड आता मी या ठिकाणी हे पुस्तक सगळं चढ काढण्यासाठी मित्रांनो बघा आता इथं दोन बिंदू दिल्यानंतर चढ काढा आहे कधी कधी दिक काय दिलं जातं माहिती आहे का रेषेचा कल आता एक प्रश्न असा पण येऊ शकतो समजा मी एक प्रश्न लिहितो की बाबा रेषेचा कल रेषेचा कल आपल्याकडं पंचेचाळीस अंश आहे तर चढ काढा चढ काढा आता इथं जर तुम्ही बघितलं या ठिकाणी इथं तुम्हाला दिले दोन बिंदू दिल्यावर चढ काढा कधी कधी एक मार्काला रेषेचा कल दिल्यावर चढ काढायला येऊ शकतो आता रेषेचा कल म्हणजे काय बाबा थिटा बरोबर पंचेचाळीस अंश मग थिटा दिल्यावरती चढ काढायचं सूत्र काय बघा हे आहे चढ बरोबर टॅन थिटा बरोबर आता टॅन गोनिले थिटाची किंमत किती पंचेचाळीस अंश आणि टॅन पंचेचाळीस अंशची किंमत किती असते बाबा आपल्याकडं टॅन पंचेचाळीस अंश सारणीत किती असतो एक म्हणजे इथं चढ किती आला एक आला म्हणजे चढ काढायची दोन सूत्र आहे एक आहे टॅन थिटा मग जर तुम्हाला थिटा दिला असेल किंवा कल दिला असेल तर तुम्ही हे सूत्र वापरायचं आणि दोन बिंदू दिला असेल तर वाय टू वाजा वाय वन भागिले एक्स टू वाजा एक्स वन हे सूत्र वापरायचं ठीक आहे तर दोन प्रश्न आहेत चढ काढण्याच्या संदर्भातले ते तुमच्या लक्षात आले असतील आणखी एक प्रश्न या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला विचारायला असा वाटतो की हा जो प्रश्न क्रमांक दुसरा याच्यामध्ये इथं आणखी एक उलटा प्रश्न आहे म्हणजे वेगळा विचारला जाऊ शकतो बघा इथं आणखी एक प्रश्न विचारला जाऊ शकतो तो प्रश्न तुमच्या सरावासाठी बघा याला ऑप्शन म्हणून एक प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की बाबा एका चौरसाचा कर्ण एका चौरसाचा कर्ण हा पण इम्पॉर्टंट आहे वाटलं तर लिहून घ्या एका चौरसाचा कर्ण दहा वर्गमुळात दोन सेमी आहे सेमी आहे तर चौरसाची बाजू काढा तर चौरसाची बाजू काढा हा प्रश्न जो आहे तो सुद्धा मित्रांनो तुम्ही समजून घ्या तो त्याची त्याच्यासुद्धा त्याची सुद्धा तयारी करा कारण इम्पॉर्टंट प्रश्न आहे चौरसाची बाजू आपल्याला काढायची म्हणजे अशा प्रकारे सुद्धा एखादा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो इथं कर्णाची लांबी काढायला सांगितली इथं बाजू काढायला सांगितलं एक तर कर्णाची लांबी काढायला सांगू शकतो किंवा चौरसाची बाजू काढायला प्रश्न विचारला जाऊ शकतो तर अशा प्रकारे हा पहिला जो प्रश्न आपण पाहिलेला आहे पूर्ण झालेला आहे आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडं वळू दुसऱ्यातला ए जो या ठिकाणी आहे पण तत्पूर्वी एक रिक्वेस्ट मी नेहमीप्रमाणे करेल बरीच मुलं या ठिकाणी मला नवीन दिसतात तर मित्रांनो जे नवीन आहेत त्यांनी प्लीज लगेच चॅनल सबस्क्राईब करा कारण उद्याच्या दिवसभरामध्ये आपल्याला भरपूर सारी महत्त्वाची गणित जी आहेत ती अभ्यासायची आहेत इम्पॉर्टंट सगळ्या प्रकरणांचे रिव्हिजन घ्यायची आहे आणि उद्याच्या सगळ्या व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात असं वाटत असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि नुसतंच चॅनल सबस्क्राईब नका करू त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी जेव्हा जेव्हा एखादी नवीन व्हिडिओ अपलोड करेल आपल्या यूट्यूब चॅनलवर तेव्हा त्याची ते नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके बघा खालीलपैकी कोणत्याही दोन कृती पूर्ण करा तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक बघा लक्षात घ्या प्रश्न क्रमांक दुसरा जो आहे त्याच्यामध्ये ए आणि बी असे दोन प्रश्न असतात त्याच्यातला पहिला जो प्रश्न आहे ए तो कृतीवर आधारित असतो ज्याच्यामध्ये तुम्हाला तीन कृती दिलेल्या असतात त्याच्यातल्या ते दोन कृती सोडवायच्या हा प्रश्न खूप सोपा असतो लक्षात घ्या आता त्याच्यामध्ये बघा आता पहिला जो प्रश्न आहे आपण याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर इथं बघा ही एक पी एस काय बाबा एक स्पर्शिका आहे ती स्पर्श करून गेली आणि पी 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 क्यू आर ही काय एक छेदिका आहेत म्हणजे इथं स्पर्शिका आणि छेदिका गुणधर्माचा आपल्याला काय करायचा वापर करायचा आहे आता वरील आकृतीमध्ये ओ केंद्र असलेल्या वर्तुळाचा अरे एक पी एस हा स्पर्शिका खंड आहे चला पी एस स्पर्शिका खंड आहे यस स्पर्शबिंदू आहे पी आर ई वृत्तछेदी काय ठीक आहे ते असेल ते बाजूला ठेव आता आता पी क्यू तीन पॉईंट सहा आहे याच्यामध्ये पी क्यू किती बाबा हा जो आहे तुम्हाला तीन पॉईंट सहा सेंटीमीटर दिलेला आहे त्याच्यानंतर सेमी वगैरे काय दिलं नाही क्यू आर बरोबर सहा पॉईंट चार क्यू आर बरोबर सहा पॉईंट चार दिलं तर पी एस काढा तर आपल्याला पी एस या ठिकाणी काढायचं आहे तर ती काढण्यासाठी हे सूत्र पी एसचा वर्ग पी क्यू गुण आहे आता इथं बघा लक्षात घ्या हा जो पी एस आहे हा स्पर्शिका खंड याचा जो वर्ग आहे याचा वर्ग बरोबर काय पी क्यू पी क्यू गुणिले आता पी क्यू घेतला ना पी क्यू गुणिले परत पीपासून सुरुवात करायची पी क्यू गुणिले पी आर असं सूत्र या ठिकाणी येतं पी क्यू गुणिले पी आर तुम्हाला सांगतो बघा समजा अशा प्रकारे जर माझ्याकडे एक वर्तुळ असेल आणि इथून अशा प्रकारे मी जर काय स्पर्शिका स्पर्शिका खंड एक स्पर्शिका काढली आणि एक छेदिका काढली इथं नाव दिलं ए इथं नाव दिलं बी आणि इथं नाव दिलं सी इथं नाव दिलं डी आता लक्षात घ्या इथं सूत्र तयार करताना ए सगळीकडे पाहिजे ए सगळीकडे पाहिजे म्हणजे पहिला जो ए बी आहे ना त्याचा मी वर्ग लिहायचा इथं ए पाहिजे त्याच्यानंतर ए सी लिहायचं मला ए सी ए सी आणि गुणिले ए डी लिहायचे गुणिले ए डी काही काही मुलं चुकून ए सी गुणिले सी डी लिहितात तर तसं नाही सगळीकडे ए पाहिजे हे लक्षात ठेवायचं मग बरोबर समजतं ए बीचा वर्ग बरोबर ए सी गुणिले सी ए सी गुणिले ए डी सगळीकडे ए राहील हे लक्षात घ्या ओके आता या ठिकाणी आपण बाकीचं कॅल्क्युलेशन करून टाकूयात म्हणून इथं काय आलं पी आर चा पी आरचा पी क्यू गुणिले पी आर वर्ग नाहीत पी क्यू गुणिले पी आर राहतं स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय याला आपण म्हणतो आता पी क्यू गुणिले पी क्यू तर आपल्या जगावर आणि पी आर म्हणजे काय बाबा हा जो तुमचा पी आर आहे तो काय असतो पी क्यू आधी क्यू आर असतो पी क्यू आधी क्यू आर केलं की तुम्हाला पी आर मिळतो पी क्यू आणि क्यू आर दोघांची बेरीज आता पी क्यू तीन पॉईंट सहा आहेत ओके त्याचबरोबर आतमध्ये परत पी क्यू तीन पॉईंट सहा लिहिले आणि हे सहा पॉईंट चार तीन पॉईंट सहा आणि सहा पॉईंट चार म्हणजे तुमच्याकडे किती झालं बाबा या ठिकाणी दहा झालं ओके तुम्ही बघा कॅल्क्युलेशन करून बघा तीन पॉईंट सहा सहा पॉईंट चार सहा चार दहा हातच्या आलं एक सहा चार दहा झाले दहा पॉईंट शून्य म्हणजे दहा आता तीन पॉईंट सहा गुणगे दहा किती आलं बाबा तुमच्याकडे छत्तीस आलं आता म्हणजे पी एसचा वर्ग या ठिकाणी किती आला छत्तीस आलं पी एसचा वर्ग छत्तीस पी एसचा वर्ग छत्तीस मग छत्तीसचा वर्गमुळं सहा तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही हा प्रश्न सोडू शकता सोपा आहे प्रश्नातच उत्तर असतं तिथं आता याच्यामध्ये था चारच बॉक्स दिले जातात एक गोष्ट लक्षात घ्या चारच बॉक्स प्रत्येक बरोबर उत्तराला या ठिकाणी तुम्हाला अर्धा मार्क आहे याला अर्धा मार्क या स्टेपला अर्धा मार्क या बॉक्सला तुम्हाला अर्धा मार्क या बॉक्सला अर्धा मार्क असे तुमचे दोन मार्क इथं होतात याच्यात लक्षात घ्या इथं आजूबाजूला कॅल्क्युलेशन करायची काहीच गरज नाही आहे फक्त तुम्हाला हे बॉक्स भरून तुम्हाला उत्तर लिहायचं याचं जे कॅल्क्युलेशन असेल र वर्क असेल ते तुम्ही मागच्या पानावरती वगैरे करा इथं डायरेक्ट करू नका ओके त्याच्यानंतर पुढे बघा या प्रकरणातलं मी आणखी एक तुम्हाला सूत्र सांगतो मित्रांनो आता ही एक आकृती आहे या आकृतीमध्ये स्पर्शिका आणि छेदिका आहे अजून एक सूत्र तुम्हाला सांगू शकतो सांगून ठेवतो की बाबा दोन छेदिकांचा छेदिकांचं जे एक सूत्र आहे बघा आता समजा अशा प्रकारे एक सूत्र आहे असं पण विचारलं जाऊ शकतं गणित याच्यामध्ये जर बघितलं म्हणजे तुम्हाला सगळे म्हणजे इतर पण प्रश्नांची उत्तर म्हणजे इतर पण काही वेगळे जे प्रश्न असतात ते सांगून ठेवतो या आकृतीत आणि या आकृतीत फरक आहे या आकृतीमध्ये समजा इथं पी आला इथं क्यू आला इथं आर आला इथं यस आला इथं टी आला जर अशी आकृती आली ओके छेदणाऱ्या जीवांचा गुणधर्म वगैरे याला आपण म्हणतो अशी जर आकृती आली तर इथं काय सूत्र तयार होईल बघा इथं सूत्र तयार होतं आपल्याकडं पी पासून सुरुवात करायची सगळीकडे या आकृतीवर आधारित पण प्रश्न विचारले जातात पी पासून पहिली वरचा भाग वाटलास तर पूर्ण करून घ्या पी क्यू पी सगळीकडे आला पाहिजे बरं का लक्षात घ्या पी क्यू गुणिले पी आर वरच्या बाजूला लिहिलं पी क्यू गुणिले पी आर आणि खाली काय पी एस गुणिले पी टी बरोबर पी एस गुणिले पी टी असा एक प्रश्न आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला या सूत्रावर विचारला जाऊ शकतो कसं सूत्र आकृतीवरून सूत्र भूमिती म्हणजे काय आकृती आणि आकृतीवरून सूत्र तयार करता आली पाहिजे ओके इथं आता काय करतील तुम्हाला किमती देतील आता या आकृतीमध्ये जर तुम्ही बघितलं तर किमती देतील समजा इथं तुम्हाला पाच दिली इथं तुम्हाला दहा दिली पीईस चार देतील आणि त्या या ठिकाणी तुम्हाला काय सांगतील की बाबा एस टी काढा किंवा पी टी वगैरे काढा अशा प्रकारे देतील मग पी टी जर तुम्हाला काढायला सांगितली तर तुम्ही कशी काढाल मग पहिलं काय लिहिणार बाबा पी क्यू मी लिहिलं पी क्यू किती बाबा पाच दिलेलं आहे गुणिले क्यू आर क्यू आर किती हे पाच आणि हे दहा क्यू आर म्हणजे पाच आणि दहा पंधरा झाले बरोबर पी एस किती बाबा माझ्याकडे चार आहे गुणिले पी टी मला काढायचे आता पंधरा पाचवी पंच्याहत्तर बरोबर चार गुणिले पी टी चार पी टी चार गुणिले इकडे आले भागिले पंच्याहत्तर भागिले चार बरोबर पी टी आता पंच्याहत्तरला चाराने जर तुम्ही भाग लावला तर चार एके चार चारा आ, चारा आठ ते बत्तीस पर चार अठरा पॉईंट आठ वगैरे असं काहीतरी उत्तर येईल मग तुम्ही पी टीची किंमत काढू शकता पण लक्षात घ्या अशी आकृती आली तर सूत्र जी जे आहे ते अशा प्रकारे येईल म्हणजे या दोन पैकी एखादी आकृतीवरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो ठीक आहे आता पुढे जाऊयात आपण दा इथं बघा सेक तीटाबरोबर पंचवीस चे सात आहे तर टॅन तीटाची किंमत या ठिकाणी आपल्याला काढायची आहे इथं ऑलरेडी दिले सोडून टॅन हा हे सूत्र आहे आपल्याकडं एक अधिक टॅन वर्ग थिटाबरोबर सेक वर्ग थीटा मग एक अधिक टॅन वर्ग थिटाबरोबर सेक तिटाची किंमत किती पंचवीसशे सात आहे मग पंचवीसशे साताचा वर्ग मग टॅन वर्ग थिटाबरोबर प पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस साताचा वर्ग एकोणपन्नास लिहिले ओके आणि एक अधिक आहे पलीकडे गेले वजा आता इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं सहाशे पंचवीस भाग असं असते सहाशे पंचवीस भागीले एकोणपन्नास वजा एक एकाच्या खाली काय नाही म्हणजे एक असतं सहाशे पंचवीस गुणिहिले एक सहाशे पंचवीस एकोण एकोणपन्नास गुणिले एकोणपन्नास आणि भागिले एकोणपन्नास एके एकोणपन्नास अशा प्रकारे हे कॅल्क्युलेशन आलं आता सहाशे पंचवीसमधून एकोणपन्नास गेले पाचशे शहात्तर उरतं आहे पाचशे शहात्तर भागिले एकोणपन्नास मग टॅन वर्ग थिटा बरोबर पाचशे शहात्तर भागिले एकोणपन्नास तर इथं वर्गमूळ काढू पाचशे शहात्तरचं वर्गमूळ चोवीस आणि एकोणपन्नासचं वर्गमूळ सात अशा प्रकारे आपल्याला हे उत्तर सोडवता येऊ शकतं सोपं आहे याला अर्धा मार्क याला अर्धा मार्क याला अर्धा मार्क याला अर्धा मार्क हे काही लिहायची आवश्यकता नाही अशा प्रकारे अर्धा 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 करून आपल्याला इथं दोन मार्क मिळू शकतात दोनपैकी दोन, दोन मार्क मित्रांनो याच्यात मिळतील आपल्याला प्रत्येक प्रश्नामध्ये फक्त बॉक्स आपल्याला पूर्ण करायचे आहेत व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला बॉक्स या ठिकाणी भरायचे आहेत ठीक आहे अजून एक पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण बघून घेऊयात हा जो प्रश्न आहे याच्यात काय दिलाय वरील आकृतीत वर्तुळाचे केंद्र ओ आहे बरोबर त्यात दिलेल्या माहितीवरून खालील सारणी पूर्ण करा आता याच्यामध्ये ओ आहे तर सारणी पूर्ण करू चला लघु वर्तुळ कंस बघा याला म्हणतो आपण कंस म्हणतो ए एक्स बी मग लघुवर्तुळ कंस काय बाबा कंसाचे नाव ए एक्स बी माप कंस ए एक्स बी इथं मी ए एक्स बीच लिहितो सध्या पण तुम्ही लिहिताना काय लिहायचं माप कंस ए एक्स बी लिहा ठीक आहे हे झालं व वर्... लघुवर्तुळ कंस मग विशाल वर्तुळ कंस कुठला ए वाय बी हा ए वाय बी उरला कुठला ए वाय बी ए वाय बी माप कंस ए वाय बी किंवा कंस ए वाय बी आपण या ठिकाणी लिहू शकतो माप कंस ए वाय बी कंसाचे माप ए एक्स बीचं या कंसाचं माप किती आलं आता इथं केंद्रीय कोणाचं माप शंभर आहे बघा या केंद्रीय कोणाच्या मापा एवढंच माप असतं शंभर इथं लिहिलं शंभर अंश आणि दुसरी गोष्ट विशाल वर्तुळ कंसाचं किती आता संपूर्ण वर्तुळाचं माप तीनशे साठ असतं तीनशे साठमधून हे शंभर अंश गेले याचे तीनशे साठमधून शंभर गेले किती राहिले बाबा दोनशे साठ तर इथं दोनशे साठ तर एकदम सोपा प्रश्न होता मित्रांनो हा चार बॉक्स भरायचे होते अर्धा 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 करून आपल्याला दोन मार्क मिळाले असते प्रश्नातच या ठिकाणी उत्तर या ठिकाणी लपलेलं आहे ठीक आहे तर जाऊयात पुढे पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी आपल्याकडं आहे तो आता आपण बघूयात तर आता हा दुसऱ्यातला जो बी आहे तो बघा आपल्या समोर आहे की खालीलपैकी कोणतेही चार या ठिकाणी आपल्याला काय सांगितले उपप्रश्न सोडवा दुसऱ्यातला बी ऍक्च्युली हे जे प्रश्न आहेत दुसऱ्यातला बी हा दोन दोन मार्काला असतो सगळे दोन मार्काचे प्रश्न असतात आणि चार प्रश्न आपल्याला सोडवायचे कितीपैकी सोडवायचे तर पाचपैकी पैकी पाच प्रश्न दिलेले असतात पाचपैकी पैकी चार आपल्याला सोडवायचे ओके सोपा असतो आता याच्यामध्ये बघा ही जर आकृती मित्रांनो लक्षात घ्या भूमितीमध्ये आकृती आणि आकृतीवरून सूत्र हे आपल्याला माहिती पाहिजे आकृतीवरून सूत्र कसं लक्षात ठेवायचं हे आपल्याला समजलं की आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो बघा या ठिकाणी काय आहे बाबा ही आकृती जर अशी आली तर या आकृतीमध्ये लक्षात घ्यायचं इथे एन एम समांतर आरक्यू दिले एन एम समांतर आरक्यू अशी आकृती आली की प्रमाणाचं मूलभूत प्रमेय बरोबर याच्यामध्ये दिले पी एम बरोबर पंधरा दिले पी एम पी एम म्हणजे हा एवढा भाग जो आहे तो पंधरा दिलेला आहे एम क्यू बरोबर दहा दिले हे एम क्यू दहा दिले एन आर आठ दिले एन आर आठ दिले तर पी एन किती हा जो पी एन आहे याला आपल्याला काढायचा आहे ओके आता या आकृतीमध्ये सूत्र कसं तयार होणार इथं पहिली गोष्ट लिहायचं की बाबा त्रिकोण पी क्यू आरमध्ये पी एन समांतर आर क्यू जर असेल तर इथं प्रमाणाचं मूलभूत प्रमेय होतं प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार इथं सूत्र काय तयार होणार पी एन भागिले एन आर बघा या ठिकाणी सूत्र तयार होतं पी एन भागिले एन आर बरोबर पी एम भागिले एम क्यू पी एम भागीले एम क्यू हिचं कंसात लिहायचं प्रमाणाचे मूलभूत प्रमेय असं सूत्र लिहायचं आता इथं लिहायचं मी लिहित नाही पण लिहायचं प्रमाणाचे मूलभूत प्रमेय आता त्याच्यानंतर इथं किमती टाकू पी एन माहिती आहे का मला पी एनची किंमत मला माहिती नाही ती काढायची आहे एन आर किती आठ आहे बरोबर पी एम किती पंधरा आहे आणि एम क्यू किती बाबा दहा आहे तिरकस गुणाकार पी एन गुणिले दहा दहा पी एन बरोबर पंधरा आठे एकशे वीस आपल्याला कोणाची किंमत काढायची पी एनची पी एन आपल्या जाग्यावर ठेवा एकशे वीस पण आपल्या जागेवर ठीक आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याकडे हे दहा गुणिले पलीकडे आले भागिले दहा म्हणजे तुमच्याकडं पी एन किती आला दहाने जर भाग लावला तर इथे या ठिकाणी आपल्याकडे बारा येतील पी एन बरोबर बारा एकक आलं तर अशा प्रकारे मित्रांनो प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयावर आधारित हा गुण आधारित हा प्रश्न आहे आता याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो जर आकृतीवरून सूत्र तुम्हाला तयार करता आलं पाहिजे आता उदाहरणार्थ ही पण ही एक आकृती आहे ज्याच्यामध्ये इथं पी आहे क्यू आहे आर आहे आणि मी अशा प्रकारे जर का समांतर रेषा अशी काढली अशी आडवी जर आकृती आली तर काय करणार बाबा इथं ए आहे बी आहे तर लक्षात ठेवायचं डोकं कुठं आहे आर या ठिकाणी बघा इथं डोकं कुठं होतं पीकडं होतं मग पीपासून एकदा या बाजूला बघितलं एकदा या बाजूला बघितलं या बाजूला जर बघितलं तर काय सूत्र झालं पी एन भागिले एन आर आणि पलीकडे यायचं पी एम भागिले एम क्यू मग तसंच इथं आरपासून एक पार्ट आहे बघा आर बी भागिले बी पी आर बी भागिले बी पी सूत्र तयार झालं आता परत या डोक्याकडून या बाजूला एकदा जा आर ए भागिले ए कू आर ए भागिले एक यू तर अशा प्रकारे हे सूत्र तयार होईल म्हणजे आकृती आणि आकृतीवरून सूत्र कसं तयार होतं होतं हे आपल्याला समजलं पाहिजे हे समजलं की प्रॉब्लेम सुटला आता या गुणधर्मासोबत आणखी एक गुणधर्म आहे ज्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो म्हणजे जा तुम्हाला सांगून ठेवतो म्हणजे प्रॉब्लेम नको आपली तयारी जी आहे ती सगळी झाली पाहिजे एक आहे कोण दुभाजकाचा गुणधर्म कोण दुभाजकाचा गुणधर्म आहे आपल्याकडे कोण दुभाजकाचा गुणधर्म बघा हा गुणधर्म काय आहे कोण दुभाजकाचा की कोणाचा दुभाजक यावर आधारित पण प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि तो कसा विचारला जाऊ शकतो ते आपण बघूयात बघा या ठिकाणी अशा प्रकारे एक त्रिकोण आपल्याला दिला जाईल ज्याचं नाव समजा ए बी सी आहे इथं हा एक कोण दुभाजक दिला जाईल ठीक आहे आणि याच्यात पण किमती दिल्या जातील ही आ, ए सी दिली जाईल बाबा तुमच्याकडं दहा आणि सॉरी ए इथं डी असेल ए डी तुमच्याकडं दहा दिली जाईल समजा आणि त्याचबरोबर डी सी जे आहे ते आपल्याकडं पंधरा दि दिली जाईल आणि ए बी जर का आठ असेल तर आपल्याला बी सी या ठिकाणी काढायचे एक्सची किंमत आता जर कोण दुभाजकाचं प्रमेय असेल तर सूत्र कसं तयार होतं बघा या कोण दुभाजकाने कोणाचे दोन भाग केलेत ए सीचे सीचे दोन भाग काय केलेत डी आणि डी सी मग इथं ए डी भागिले डी सी लिहायचं पहिलं कसं सूत्र तयार करायचं की ज्या कोण दुभाजकाने कोणाचे तर दोन भाग केलेत त्याचबरोबर कुठल्या बाजूचे दोन भाग केलेत तर ए सी या बाजूचे दोन भाग केलेत काय ते दोन भाग ए डी आणि डी सी हे दोन भाग आहेत मग ए डी भागिले डी सी लिहायचं AD DC बर ए डी भागिले डी सी आपण व्यवस्थित लिहू आणि बरोबर मग एपासूनच सुरुवात करायची पुढच्या टायमाला एपासूनच सुरुवात करायची ए डीचे डी सी लिहिलं पुढच्या टायमाला एपासून सुरुवात करायची आणि मग उरलं कोण ह्या दोन बाजू बर ए बी भागिले बी सी ए बी भागिले बी सी असं सूत्र या ठिकाणी आपल्याला तयार करता आलं पाहिजे आता याच्यात किमती टाकल्या तर माझ्याकडे ए डी किती दहा आहे डी सी किती पंधरा आहे बरोबर ए बी मला माहिती आहे का ए बीची किंमत माहिती आहे यस आठ आहे आणि बी सी आपल्याला काढायची तिरकस गुणाकार दहा गुणिले बी सी दहा बी सी आणि पंधरा आठ किती एकशे वीस मग बी सी आपल्या जागेवर एकशे वीस आपल्या जागेवर दहा गुणिले पलीकडे आले भागिले मग बी सी बरोबर किती आलं बारा आलं तर इथं पण बारा चाललं अशा प्रकारे हा कोंद बाजकाच्या गुणधर्मावर आधारित पण प्रश्न विचारला जाऊ शकतो आता या ठिकाणी आपण जो दोन नंबरचा प्रश्न बघूयात बघा मी तुम्हाला इतर एक्स्ट्रा सुद्धा प्रश्न या प्रश्नपत्रिकेसोबत घेतोय की जे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतात त्यामुळे ही जी संपूर्ण व्हिडिओ आहे किंवा ही जी सिरीज आहे या व्हिडिओची ते आपल्या सगळ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे बघा मित्रांनो या ठिकाणी आता तिसरा दुसरा जो प्रश्न आहे त्याच्यात काय बाबा अशी आकृती आली तर लक्षात घ्यायची इथं काटकोण त्रिकोण दिसतो आहे आणि याच्यामध्ये काटकोण त्रिकोण आता हा एन एम क्यू जो आहे तो लंब टाकला आहे बघा त्रिकोण एम एन पीमध्ये एम एन पी जो त्रिकोण आहे त्याच्यामध्ये कोण एम एन पी नव्वद आहे म्हणजे हा एन जो कोण आहे तो नव्वद मापाचा या ठिकाणी दिला आहे आपल्याला आणि त्याचबरोबर एम क्यू नव आहे बघा एम क्यू नव आहे आणि क्यू पी या ठिकाणी दिलं आहे चार तर मला एन क्यू या ठिकाणी काढायचं आता ही कशी काढायची बघा लक्षात घ्या इथं लंब जर टाकलाय तर इथं भूमिती मध्याचा गुणधर्म होतो कुठला गुणधर्म भूमिती मध्याचा भूमिती मध्याचा गुणधर्म होतो या ठिकाणी भूमिती मध्याचा गुणधर्म या ठिकाणी होतो लक्षात घ्या आता तो गुणधर्म काय होतो की कर्णावर जो लंब टाकलाय कर्णावर जो लंब कोण टाकलाय एन क्यू त्या क्यूचा वर्ग काय सूत्र तयार होतं एन क्यूचा वर्ग बरोबर त्या लंब टाकल्यामुळे बाजूचे दोन भाग कुठले झालेले आहेत एम क्यू आणि क्यू पी बरोबर एम क्यू गुणिले क्यू पी इतकं सोपं सूत्र आहे मित्रांनो या आकृतीवरून सूत्र कसं तयार होणार तुमच्याकडं एन क्यूचा वर्ग बरोबर एम क्यू गुणिले क्यू पी आता एम क्यू किती माझ्याकडे नऊ गुणिले क्यू पी किती चार नऊ चौक छत्तीस म्हणजे एन क्यूचा वर्ग छत्तीस मग एन क्यू किती वर्ग छत्तीस तर छत्तीसचा वर्ग सहा अशा प्रकारे एन क्यू किती सहा येतील आता समजा ही आकृती जर थोडीशी उलटी आली अशा प्रकारे ओके अशा प्रकारे इथं लंब आहे का काटकोणीने इथं लंब आहे आणि नाव आलं ए बी सी आणि डी मग इथं काय सूत्र होईल आता लंब कोण ए डी आहे मग इथं डीचा वर्ग होईल आणि बरोबर ए डीचा वर्ग लिहिल्यानंतर दोन भाग काय झालेत एक बी डी आणि एक डी सी आहे बरोबर बी डी गुणिले डी सी तर हा गुणधर्म लक्षात ठेवा मित्रांनो दुसऱ्या प्रकरणातला आहे ज्या गुणधर्मावर आधारित प्रश्न आपल्याला विचारला गेला ठीक आहे तर या काही महत्वाच्या हे गोष्टी होत्या आता यानंतर आपण पुढे जाऊयात पुढचा जो प्रश्न आहे तिसरा तिसऱ्या प्रश्नाकडे आपण वळूयात ओके आता तिसऱ्या प्रश्नाकडे वळता वळता आता दोन मार्काला जो काही आपण प्रश्न मागचा बघितला तर तो, तो महत्त्वाचा होता आता तिसरा पण तितकाच महत्त्वाचा आहे काय याच्यामध्ये वरील आकृतीमध्ये एम हा वर्तुळ केंद्र आहे चला एम जो आहे तो वर्तुळाचा केंद्रबिंदू या ठिकाणी आहे आपण थोडासा कलर जो आहे तो थोडासा वेगळा घेऊया एम हा केंद्रबिंदू आहे त्याच्यामध्ये काय दिलं आहे की रेख के एल हा स्पर्शिका खंड आहे रेख के एल जो आहे तो स्पर्शिका खंड आहे व्हेरी गुड एल हा स्पर्शबिंदू आहे जर एम के बारा आहे एम के किती बाबा ही एम के जी आहे ती बारा एकक दिले काय असेल बारा एकक सेंटीमीटर काय असेल ते के एल सहा वर्गमळ तीन आहे के एल सहा वर्गमळात तीन तर वर्तुळाची त्रिजा काढा यम एल काढा तर इथं बघा हा काटकोन त्रिकोण तयार होतो इथं काटकोन त्रिकोण तयार होणार आहे आणि काटकोन त्रिकोण तयार झाला की मग पायतागोरचं प्रमेय या ठिकाणी आपण वापरू शकतो बघा मी या ठिकाणी लिहितो तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर याच्यात काय लिहायचं की बाबा त्रिकोण आकृतीमध्ये आकृतीमध्ये काय बाबा पहिली गोष्ट के एल लंब आपल्याकडे यम एल असणार आहे किंवा तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी लिहू शकते की कोण एल बरोबर किती नव्वद अंश कारण त्रिज्या स्पर्शिका प्रमे या ठिकाणी लिहायचं कंसामध्ये लिहायचं त्रिज्या स्पर्शिका प्रमेय त्रिज्या स्पर्शिका प्रमे स्पर्शिका प्रमेय किंवा त्रिज्या स्पर्शिका गुणधर्म मग हा जर एल नव्वद असेल तर मग त्रिकोण एम एल के काय झाला काटकोण त्रिकोण म्हणून आपण लिहू शकतो त्रिकोण एम एल के मध्ये काटकोण त्रिकोण एम एल के मध्ये कशानुसार पायथा गोरच्या प्रमेनुसार पायथा गोरसच्या प्रमेयानुसार ओके प्र मे यानुसार पायथा okay? गोरसच्या प्रमेयानुसार आता पायथा गोरसच्या प्रमेयानुसार काय सूत्र या ठिकाणी तयार होणार लक्षात घ्या कर्णवर्ग बरोबर बाजूवर्ग अधिक बाजू वर्ग कर्ण कोण येतं यम के मग या ठिकाणी मी लिहितो यम केचा वर्ग बरोबर एक बाजू आहे एल जी आपल्याला काढायचे यम एलचा वर्ग अधिक यल केचा वर्ग एल केचा वर्ग एम के किती बाबा बारा आहे मग इथं या ठिकाणी मी लिहितो बाराचा वर्ग एम एल मला माहिती नाही काढायचे वर्तुळाची त्रिज्यामुळे एम एलचा वर्ग आपल्या जाग्यावर आणि के किती सहा वर्ग वर्गमुळं तीन एल के म्हणजेच के एल सहा वर्ग वर्गमुळं तीन त्याचा केला वर्ग बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस एम एल वर्ग आपल्या जाग्यावर सहाचा वर्ग छत्तीस आणि वर्गमुळं तीनाचा वर्ग तीन एकशे चव्वेचाळीस बरोबर एम एलचा वर्ग आपल्या जाग्यावर तीन छत्तीस तरी किती झाले एकशे आठ आता एकशे आठ अधिक आहेत बरोबर चिन्हच्या पलीकडे गेले वाजा एकशे चव्वेचाळीस वाजा एकशे आठ बरोबर किती एम एलचा वर्ग आता एकशे आठमधून मधून एकशे चव्वेशे एकशे मधून एकशे आठ गेले मग काय राहिले बाबा आपल्याकडं एम एलचा वर्ग बरोबर किती छत्तीस राहिला एम एलचा वर्ग छत्तीस मग एम एल किती छत्तीसचा वर्ग मग सहा तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी उत्तर सहा येईल आणि अशा प्रकारे आपण हा जो प्रश्न आहे तो सोडवू शकतो एकदम सोपा प्रश्न आहे इतकासा काही अवघड विषय नाही आहे ठीक आहे आता यानंतर मग चौथा जो प्रश्न आहे त्या चौथ्या प्रश्नाकडे आपण वळूयात ओके चौथा प्रश्न काय आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला मध्यबिंदूचे निर्देशक जे आहेत ते आपल्याला काढायचे आहेत तत्पूर्वी मी आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे तुमचं लक्ष वळवतो आता मी हा प्रश्न जो आहे त्याचं उत्तर जे आहे ते खोडतो कारण हा जो एक गुणधर्म आहे तर ज्या स्पर्शिका गुणधर्म यावर तर एक प्रश्न विचारला आणखी एक वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे कारण तो सुद्धा आपल्याला दोन मार्काला विचारला जाऊ शकतो किंवा एक मार्काला तो प्रश्नसुद्धा मी घेतो या प्रश्नपत्रिकेमध्ये नाही आहे पण तो घेणं मला गरजेचं का वाटतं कारण त्या प्रकारचा जरी प्रश्न आला तर तुमची काही गडबड नको व्हायला कारण ते खूप मला या ठिकाणी महत्त्वाचं आहे ठीक आहे तर बघा पुढचा एक प्रश्न आपल्याला कुठला विचारला जातो बघा ही आकृती आता मी जी काढतोय ती लक्षात घ्या ही आकृती आहे आता ही आकृती म्हणजे एक वर्तुळ आहे आणि वर्तुळाच्या बाहेर माझ्याकडे एक बिंदू आहे बरं का वर्तुळाच्या बाहेर बिंदू आहे पी आता वर्तुळाच्या बाहेरच्या बिंदूतून मी वर्तुळाला स्पर्शिका काढली ही एक स्पर्शिका काढली तिला मी नाव दिलं पी ए पी आणि ए आणि दुसरी एक स्पर्शिका काढली त्या स्पर्शिकेला आपण नाव देऊ पी बी इथं बी नाव देऊ पी ए आणि पी बी आता याच्यामध्ये पी ए आणि पी बी यांना स्पर्शिका खंड म्हणतात यांचं अंतरसारखं असतं आता आता इथं प्रश्न काय विचारला जातो जातो की आकृतीमध्ये जर पी बी पी बी जर का आपल्याकडं पाच असेल तर पी ए किती पी ए किती असणार पी बी पाच तर पी ए सुद्धा पाच असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की आकृतीमध्ये पी बी आणि पी ए हे स्पर्शिका खंड आहेत जर पी बी पाच असेल तर पी ए किती असणार तुम्ही म्हणणार पाच असणार कारण स्पर्शिका खंड एकरूप असतात कारण पी बी बरोबर पी ए असतात परंतु आपल्याकडे पी बी पाच आहे म्हणून पी एसुद्धा सुद्धा पाच अशा प्रकारे हा प्रश्न सुद्धा आपल्याला विचारला जातो आणखी एक गोष्ट या ठिकाणी तुमच्या निदर्शनास आणून देतो की जो प्रश्न तुम्हाला एक मार्काला विचारला जाऊ शकतो कुठला वर्तुळाच्या बाहेरच्या बिंदूतून वर्तुळाला किती स्पर्शिका काढल्या दोन एक आणि दोन वर्तुळावर जर एखादा बिंदू असेल बघा वर्तुळाच्या बाहेरच्या बिंदूतून वर्तुळाला दोन स्पर्शिका काढता येतात येऊ शकतो प्रश्न वर्तुळावर जर एखादा बिंदू असेल तर त्याच्यातून आपण एकच स्पर्शिका काढू शकतो ओके आणि एक वर्तुळाला एकूण किती स्पर्शिका काढता येतात असा जर प्रश्न आला तर अनंत वर्तुळाला किती स्पर्शिका काढता येतात अनंत स्पर्शिका भरपूर साऱ्या प्रश्नपत्रिका या ठिकाणी प्रश्न स्पर्शिका आपण वर्तुळाला काढू शकतो अनंत स्पर्शिका काढू शकतो ओके तर तीन प्रश्न इथं आहे वर्तुळाला एकूण किती स्पर्शिका काढता येतात अनंत वर्तुळाला किती येतात काढता प्रश्नपत्रिका अनंत स्पर्शिका स्पर्शिका काढता येतात भरपूर साऱ्या स्पर्शिका आपण वर्तुळाला काढू शकतो तर आता इथं आपल्याला रेषाखंडाच्या मध्यबिंदू आहे त्या मध्यबिंदूचे निर्देशक या ठिकाणी कसे काढायचे त्यावरती थोडीशी आपण चर्चा करूयात एक मिनटं फक्त इथे काय करायचं आपल्याला हा पेन घेऊयात आपण ओके राईट तर यामध्ये बघा यामध्ये जो बिंदू दिला आहे आपल्याला हा जो बिंदू जर आपण बघितला तर एक मिनटं हां हा, हा बिंदू आपल्याकडे दिलेला आहे की वीस आणि बावीस हे हा एक बिंदू दिला आहे आणि दुसरा जो बिंदू दिला आहे शून्य आणि सोळा बावीस वीस शून्य सोळा हे दोन बिंदू जर दिले असतील तर यांच्या या दो या दोन बिंदूंच्या या दोन बिंदूं सॉरी यांना जोडणारा जो काही रेषाखंड आहे त्याच्या मध्यबिंदूचे निर्देशक उदाहरणार्थ माझ्याकडे अशा प्रकारे दोन बिंदू या ठिकाणी इथे एक बिंदू असेल ए इथे एक बिंदू असेल बी ओके इथं आहे तुमचे बावीस आणि वीस इथं आहे आपला शून्य आणि सोळा तर यांना जोडणाऱ्या जो मध्यबिंदू असेल पी तर याचे जर निर्देशक काढायचे असेल तर त्याचं सूत्र आहे तर ते काय आहे तुम्हाला सांगतो पण त्याच्या अगोदर एक बिंदू एक्स वन वाय वन दुसरा बिंदू एक्स टू वाय टू म्हणायचं ओके मग मध्यबिंदूचे जे निर्देशक आहेत मग या ठिकाणी लिहायचं मध्यबिंदूचे निर्देशक बिंदूचे निर्देशक किंवा निर्देशक या ठिकाणी आपल्याला काय येतील पी बरोबर काय समजा एक्स वन अधिक एक्स टू भागिले दोन म्हणजे एक्सचे निर्देशक काढायचं सूत्र एक्स एक वन अधिक एक्स टू भागिले दोन आणि वायसाठी वाय वन अधिक वाय टू भागिले दोन एकदम सोपं सूत्र आहे मित्रांनो एक्स वन अधिक एक्स टू भागिले दोन वाय वन अधिक वाय टू भागिले दोन एक्स वन अधिक एक्स टू एक्स एक्स वन किती बावीस एक्स टू किती वीस मग बावीस सॉरी बा शून्य बावीस अधिक शून्य भागिले दोन आणि पलीकडे काय वाय वन अधिक वाय टू वाय वन किती वीस आणि वाय टू किती सोळा मग या ठिकाणी वीस अधिक सोळा भागिले दोन ठीक आहे बावीस आणि दोन किती झाले बावीस आणि शून्य किती झाले बावीसच भागिले दोन आणि वीस आणि सोळा किती झाले छत्तीस भागिले दोन आता बावीसला जर भाग लावला ला ला दोन येतं तर अकरा येतात छत्तीसला लावला की अठरा येतात म्हणजे अकरा आणि अठरा हे झाले मध्यबिंदूचे निर्देशक तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडवू शकतो इथं आपल्याला तुम्हाला दोनपैकी दोन मार्क मिळू शकतात सोपा प्रश्न आहे ठीक आहे आता हा मी रफ करतो हा प्रश्न रफ करतो आहे पण तुम्ही तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा अजूनपर्यंत जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा आणि बरीच मुलं या ठिकाणी मला नवीन दिसतात आजच्या चर्चेमध्ये जे नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून मी जेव्हा जेव्हा एखादी नवीन व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करेल तेव्हा त्याची नोटिफिकेशन जी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचेल ठीक आहे आता या ठिकाणी बघा पाचवा जो प्रश्न आपल्याला दिसतोय की एका एक व्यक्ती एका चर्चपासून ऐंशी मीटर अंतरावर उभी आहे त्या व्यक्तीने चर्चच्या छताकडे पाहिले असता पंचेचाळीस अंश मापाचा उन्नत कोण तयार होतो तर त्या चर्चची उंची काढा आता बघा एक व्यक्ती आता या ठिकाणी प्रश्न हा सोपा आहे तसा आता आपण काय करू या ठिकाणी जरा एक वर्तुळ घेऊ म्हणजे जेणेकरून एक एक त्रिकोण आपण घेऊन ठेवू घेऊयात एक जेणेकरून आपल्याला थोडासा समजून घ्यायला जरा सोपं पडेल ठीक आहे हा आपला प्रश्न आहे आता याच्यामध्ये आपण एक त्रिकोण घेऊ चला ड्रॉ करताना आपल्याला काय करायचं बाबा त्रिकोण घ्यायचा इन्सर्टमध्ये जाऊ एक त्रिकोण घेऊ जरा बरं पडेल आपल्याला काटकोण त्रिकोण दिसतं कारण बाबा हा दिसतो झाला अशा प्रकारे आपण एक त्रिकोण या ठिकाणी घेतला ओके या त्रिकोणाला आपण थोडासा हे करूया ठीक आहे हा आपला झाला त्रिकोण ठीक आहे बाबा तू ये बाजूला थोडासा याला थोडासा आपण डार्क करू कारण आपल्याला त्रिकोणाची गरज आहे या ठिकाणी अजून थोडासा कुठे गेला रे बाबा हा हा एक मिनटं याला थोडासा आपण डार्क करू ठीक आहे हा झाला आपला व्यवस्थित झाला आता त्रिकोण ठीक आहे आता हा जो त्रिकोण आहे आता याच्यामध्ये बघा त्रिकोण काढायचा का काढायचा ते सांगतो कारण बघा एक व्यक्ती एका चर्चपासून ऐंशी मीटरवर अंतरावर उभे आहे आता आपण काय करायचं या याच्यामध्ये हिला आपण काय म्हणायचं चर्च समजा ए बी सी व्यक्ती जी आहे ती सी या ठिकाणी इथं समजा व्यक्ती आहे आपले ठीक आहे ती एका चर्चपासून आता ही काय म्हणून समजू आपण चर्च आहे चर्चची उंची आपण याला म्हणू चर्चची उंची एक व्यक्ती एका चर्चपासून किती मीटर अंतरावरती ऐंशी मीटर इथं लिहू आपण ऐंशी मीटर अंतरावरती उभी आहे ठीक आहे त्या व्यक्तीने चर्चच्या छताकडे छताकडे म्हणजे बघा इकडं डोक्याकडे छताकडं म्हणजे इथं डोकं आहेच या डोक्याकडे छताकडे जर बघितलं तर पंचेचाळीस अंश मापाचा उन्नत कोण तयार होतं म्हणजे इथं जो तयार होणारा कोण आहे तो किती बाबा पंचेचाळीस अंश मापाचा उन्नत तयार होतं म्हणजे इथं तयार होणारा कोण पंचेचाळीस आहे तर चर्चची उंची काढा आता चर्चची उंची आपल्याला या ठिकाणी काढायची आहे उंची म्हणजे काय बाबा इथं बी आहे ए बी ए बी ही चर्चची उंची आता उत्तर लिहिताना काय लिहायचं की बाबा ए बी ही चर्चची उंची आहे एक व्यक्ती सी या ठिकाणी उभा आहे बरोबर आणि व्यक्ती आणि चर्चमधील अंतर म्हणजे बी सी बरोबर व्यक्ती आणि चर्चमधलं अंतर बरोबर ऐंशी मीटर आहे आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर मला बी सी किती दिसतं आहे ऐंशी मीटर दिसतं आहे बी बरोबर बी सी बरोबर किती ऐंशी मीटर आणि आपल्याला काय करायचं आहे ए बी काढायचं आहे आता तुम्ही जर इथं बघितलं तर आपल्याला जो थिटा जो दिलेला आहे हा पंचेचाळीस अंशाचा कोण त्याच्या समोरची बाजू आहे आणि दिले कुठली लगतची बाजू आता लक्षात घ्या समोरची बाजू काढायचे आणि लगतची बाजू दिलेली आहे मग सूत्र असं शोधा हो की ज्याच्यामध्ये समोरची बाजू आणि लगतची बाजू असते समोरची बाजू आणि लगतची बाजू असलेलं सूत्र कुठलं टॅन थिटा ज्याच्यामध्ये येतं समोरची बाजू भागिले लगतची बाजू आणि एक कॉट थिटाचं पण सूत्र येतं ज्याच्यामध्ये काय येतं लगतची बाजू भागिले समोरची बाजू हे काय झालं कॉट थिटाचं सूत्र मग आता याच्यातलं नेमकं कुठलं वापरायचं टॅन थिटाचं वापरायचं का कॉट थिटाचं वापरायचं तर तुम्ही कुठलंही वापरू शकता चालेल मग आपण काय करू टॅन थिटाचं या ठिकाणी सूत्र वापरू टॅन थिटाबरोबर किती काय येईल समोरची बाजू भागिले लगतची बाजू टॅन थिटाबरोबर समोरची बाजू भागिले लगतची बाजू टॅन थिटा टॅन थिटा किती बाबा आपल्याकडे पंचेचाळीस अंश बरोबर समोरची बाजू काय ए का बी भागिले लगतची बाजू काय बाबा माझ्याकडे बी सी आहे आता टॅन पंचेचाळीसची किंमत किती आपल्या सूत्रामध्ये तुम्ही जर याच्यात बघितलं जो तक्ता आहे त्रिकोणमितीचा त्याच्यामध्ये टॅन पंचेचाळीसची किंमत एक आहे बरोबर ए बीची किंमत मला काढायची आहे माहिती नाही आहे चर्चेची उंची आणि भागिले बी सी किती आहे मला ऐंशी दिलं आहे बरं का बी सी किती दिलं आहे ऐंशी दिलं आहे माहिती आहे ऐंशी दिलं आता आपण ऐंशी जो भागिले त्याला तिकडं नेऊ गुणिले होईल एक गुणिले ऐंशी बरोबर मला मिळालं ए बी ओके या ठिकाणी ए बी बरोबर किती मिळालं ऐंशी मीटर मग ए बी म्हणजेच काय झाली आपली चर्चची उंची ए बी म्हणजेच चर्चची उंची किती झाली ऐंशी मीटर झाली तर अशा प्रकारे मित्रांनो हे जे शाब्दिक गणित आहे त्रिकोणमिती प्रकरणातलं तर ते सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकतो शाब्दिक गणित सुद्धा खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो ओके तर मला असं वाटतं की आता ओके तर या ठिकाणी आता बघूयात मित्रांनो आपण प्रश्न क्रमांक तिसरा जो आहे त्याची सुरुवात करूयात प्रश्न क्रमांक तिसऱ्यातला ए पहिला आणि दुसरा प्रश्न यावरती ऑलरेडी आपण चर्चा केले त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे ठीक आहे आता या ठिकाणी कृती बघा मित्रांनो लक्षात घ्या प्रश्न क्रमांक जो आपल्याकडे तिसरा आहे तिसऱ्यातला ए जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे एक कृती पूर्ण करायची दोन पैकी हा प्रश्न तीन मार्काचा असतो आणि बी जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दोन प्रश्न सोडवायचे असतात चार गुणांसाठी हा प्रश्न तुम्हाला सहा मार्कांसाठी असतो म्हणजे टोटल नऊ गुणांचा हा जो आपला प्रश्न असतोय प्रश्न क्रमांक तिसरा ए आणि बी पकडून ओके आता बघा याच्यामध्ये काय दिलं की दिलेल्या दिले आकृतीमध्ये त्रिकोणाच्या अंतर्भागात एक्स हा कोणताही एक, एक बिंदू आहे म्हणजे हा जो एक्स आहे हा एक बाबा बिंदू आहे ठीक आहे एक्स हा त्रिकोणाच्या शिरोबिंदूशी जोडलेला आहे ओके त्याच्यामध्ये एक पी क्यू समांतर ई आता पी क्यू कुठे बाबा ही जी पी क्यू आहे आणि ही ई आहे ही समांतर आहे त्याचबरोबर क्यू आर समांतर ई एफ क्यू आर कुठे गेले बाबा क्यू आर आणि ई एफ सुद्धा एकमेकींना समांतर आहे त्यासाठी आपण वेगळे कलर वापरूयात क्यू आर समांतर ई एफ आणि त्याच्यानंतर तिसरा आपल्याकडे या ठिकाणी मुद्दा दिलेला आहे तिसरं काय दिलं आहे पी आर समांत स... तर पी आर समांतर डी एफ म्हणजे पी आर आणि डी एफ हे दोघं समांतर दाखवण्यासाठी आपल्याला खालची जी कृती आहे ती आपल्याला या ठिकाणी करायची आहे बघा यात काय या दिलं आहे पहिली गोष्ट त्रिकोण एक्स डी मध्ये बघा एक्स डी आणि ई e, म्हणजे एकंदरीत बघा इथं हा जो लाल कलरचा आता तुम्हाला त्रिकोण दिसेल या त्रिकोणामध्ये या त्रिकोणात आपल्याला माहिती आहे की बाबा पी, पी, पी क्यू आणि ई समांतर आहे आता दोन समांतर रेषा असतील त्रिकोणामध्ये तर तिथं आपण प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरतो आणि त्यानुसार सूत्र आपलं काय तयार होतं बघा एक्स पी भागिले पी डी बरोबर एक्स क्यू भागिले क्यू ई म्हणजे काय एक्स पी भागिले पी डी बरोबर एक्स क्यू या ठिकाणी येणार बघा एक्स क्यू हा भागिले या ठिकाणी क्यू ई असं या ठिकाणी होत असतं ठीक आहे हा झाला एक मुद्दा म्हणजे इथं तुम्हाला या ठिकाणी अर्धा मार्क मिळणार त्याच्यानंतर त्रिकोण एक्सई एफमध्ये -E आता त्याचप्रमाणे ई एफ -E हा बघा हा जो त्रिकोण आहे हा दुसरा त्रिकोण त्रिकोणता याला आपण लाल कलरच्या त्रिकोणामध्ये घेऊयात बघा हा दुसरा बाकी हे सगळं मी काय करतो आता रफ करतो आता हा त्रिकोण बघा हा लाल कलरचा ठीक आहे याच्यामध्ये काय सूत्र होईल एक्स क्यू बघा एक्स क्यू छेद क्यू -E ई बरोबर प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणानुसार -E -E एक्स आर छेद आर एफ एक्स आर छेद आर एफ असं झालं पाहिजे मग एक्स क्यू छेद क्यू -E ई राहिलं मग या ठिकाणी आपण क्यू ई -E लिहायचं आणि एक्स आर छेद आर एफ या ठिकाणी आपल्याला लिहिता आलं पाहिजे आणि इथं काय लिहायचं बाबा प्रमाणाचे मूलभूत प्रमेय प्रमाणाचे मूलभूत प्रमेय मूलभूत प्रमेय या ठिकाणी आपण लिहिणार ओके या छोट्याशा बॉक्समध्ये बॉक्स छोटा असेल तरी त्याच्यामध्ये विचार मोठा मांडायचा आपल्याला या ठिकाणी प्रमाणाचा मूलभूत प्रमेय हा गुणधर्म आपण या ठिकाणी लिहायचा ठीक आहे आता त्याच्यानंतर मग एक गोष्ट लक्षात घेतली विधान एक आणि दोनचा जर विचार केला बघा हे विधान एक आहे आणि हे दोन आहे म्हणजे इथं एक विधान इथं दोन विधान यांचा जर विचार केला तर याच्यामध्ये एक्स क्यू छेद क्यू ई आणि एक्स क्यू छेद क्यू ई हे दोन घटक सारखे आहेत आता एक्स क्यू छेद क्यू ई सारखे आहेत याचा अर्थ आपल्याला एक्स पी छेद पी डी आणि एक्स आर छेद आर एफ हे गुणोत्तर पण कशी असणारे सारखी असणार आहे मग ते या ठिकाणी लिहायचं आपल्याला एक्स पी छेद पी डी हे गुणोत्तर आहे या ठिकाणी आहेच ऑलरेडी आणि बरोबर काय एक्स आर छेद आर एफ असणार आहे मग इथं लिहायचं एक्स आर छेद आर एफ ओके या पायरीला तुम्हाला दीड मार्क असणार कारण तुम्ही तीन बॉक्स पूर्ण केलेले आहेत ओके आणि या ठिकाणी तीन बॉक्स पूर्ण केलेत म्हणून दीड मार्क आता पुढे बघा पुढचा जो मुद्दा आहे पुढच्या मुद्द्याकडे आपण वळूयात इथे इथे झालं लिहिलं तुम्ही बस बाकी आता काहीच नाही आहे पुढचा काही मुद्दाच का नाही इथे तुम्हाला एक मार्क मिळतील कारण दोन बॉक्स पूर्ण केले अशा प्रकारे तुमचे तीन मार्क होतील ओके तर या प्र अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न आपण सोडू शकतो सोपा प्रश्न होता तुमच्या लक्षात आला असेल नेमका कशाप्रकारे सोडवायचा प्रत्येक बॉक्सला अर्धा मार्क आहे ओके एकूण सहा बॉक्स आपल्याला दिले जातात बघा एक दोन तीन इथे एक दिला चार आणि पाच आणि सहा सहा बॉक्स दिले जातात प्रत्येक बरोबर उत्तराला बॉक्समधल्या आप आपल्याला अर्धा मार्क असतो तर अशा प्रकारे मित्रांनो ही कृती आपण पूर्ण करू शकतो ओके नक्कीच लक्षात आलं असेल आता आपण काय करू दुसरी कृती आपल्याला या ठिकाणी आणखी दिलेली आहे तर ती दुसरी कृती जी आहे ती आपण बघू दोघांपैकी एक कृती आपल्याला पूर्ण करायची हा जो प्रश्न होता प्रश्न पहिलं जे प्रकरण आहे त्या पहिल्या प्रकरणातला हा प्रश्न होता आता समोर जो काही प्रश्न आहे दुसरा यामधला हा प्रश्न आपला जे निर्देशक भूमिती हे प्रकरण आहे त्यातलं आहे यामध्ये चार बिंदू दिलेत बघा ए सहा एक बी आठ दोन सी नऊ नऊ चार डी सात तीन अशा ठिका प्रकारे आपल्याकडे हे बिंदू आहेत बरं का आता या ठिकाणी बघा ना पहिली गोष्ट ए बीचा चढ ए बीचा चढ म्हणजे काय आता चढ काय असतो आपल्याकडं वाय टू वाजा वाय वन भागिले एक्स टू वाजा एक्स वन काय दिलेत हे बिंदू दिले आहेत शिरोबिंदू दिले आहेत तर ए बी सी डी ए बी सी डी हा समांतर भुजे चौकोन आहे हे सिद्ध करा समांतर भुजे चौकोनाच्या काय असतात समोरासमोरील बाजू समांतर असतात ओके समोरासमोरच्या बाजू समांतर असतात तर या समोरासमोरील बाजू समांतर दाखवण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे ए बी सी आणि डी म्हणजे ए बीचा चढ काढा त्याचबरोबर बी सीचा काढा सी डीचा काढा ए डीचा काढा तर इथे ए बीचा चढ चढ म्हणजे काय वाय टू वाजा वाय वन भागिले एक्स टू वाजा एक्स वन आता ए आणि बीचा बघा या दोघांचा विचार करायचा आता याच्यामध्ये वाय टू वाजा वाय वन म्हणजे काय बाबा वाय टू किती एक आणि वाय दोन आणि वाय वन किती एक मग या ठिकाणी दोन वाजा एक ऑलरेडी इथं उत्तर दिलं बघा दोन वाजा एक भागिले आठ वाजा सहा किती येईल बाबा दोन वाजा एक भागिले आठ वाजा सहा दोनातून एक गेला एक आठातून सहा गेले दोन किती आलं एक छेद दोन मग इथं तुम्ही उत्तर लिहा एक छेद दोन इथं काय बाबा बी सीचा चढ चार वाजा दोन भागिले नऊ वाजा आठ चार वजा दोन, दोन भागिले नऊ वाजा आठ चारातून दोन गेले दोन भागिले नवातून आठ गेला एक म्हणजे किती आलं दोन आलं मग या ठिकाणी लिहा दोन त्याचप्रमाणे सी डीचा चढ तीन वाजा चार तीन वाजा चार भागिले सात वाजा नऊ तीनातून चार गेले वजा एक सातातून नऊ गेले वजा दोन वजा वजा गेले म्हणजे एक छेद दोनच आलं म्हणजे इथं आलं उत्तर एक छेद दोन डी एचा चढ सात वाजा एक भागिले सात वाजा सहा सॉरी तीन वाजा एक भागिले सात वाजा सहा तीनातून एक गेले दोन सातातून सहा गेला एक म्हणजे दोनशे एक म्हणजे दोन म्हणजे इथं आला दोन बघा एक आणि दोनवरून जर तुम्ही लक्षात घेतलं ना बघा एक आणि तीनवरून लक्षात घेतलं तर या दोघांचा चढ तुम्हाला सारखा दिसतोय ए बीचा आणि बघा एबीचा चढ आणि सी डीचा चढ सारखा कारण या ठिकाणी दोघांचा चढ आहे एकछेद दोन आला आहे त्याचबरोबर बी सीचा चढ आणि डी एचा चढ तो पण सारखा आहे कारण दोघांचा चढ किती आलेला आहे दोन आला आहे त्याच्यामुळे या कंसामध्ये काय येणार एबीचा चढ बरोबर ए बीचा चढ आणि कोणाचा चढ सारखा आहे सीडीचा चढ मैत्री लिहायचं ए बीचा चढ बरोबर सीडीचा चढ ए बी आणि सी डी दोघांचा चढ सारखा आहे जर दोन रेषांचा चढ सारखा असेल तर त्या दोन रेषा समांतर असतात म्हणून ए बी समांतर सी डी आता बी सीचा चढ बरोबर कोणाचा चढ बी सीचा चढ आणि कोणाचा सारखा आहे डी एचा चढ किंवा डी एचा चढ बरोबर डी एचा चढ सारखा आहे म्हणून बी सी आणि डी ए समांतर आहे आणि दोन रेषा सम दोन रेषांच्या जोड्या दोन बाजूंच्या जोड्या समांतर असतील तर दिलेला चौकोन जो आहे तो समांतर भुज चौकोन असतो म्हणून इथे लिहिलंय म्हणजे चौकोनाच्या सम्मुख भुजांच्या दोन्ही जोड्या परस्परांना समांतर आहेत म्हणून चौकोन ए बी सी डी हा समांतर भुज चौकोन आहे तर हा आप प्रश्न आपल्याला येऊ शकतो या वर्षीच्या परीक्षेला सुद्धा किंवा असाही येऊ शकतो मित्रांनो प्रश्न की चौकोन ए बी सी डी हा समांतर भुजे ऐवजी चौकोन ए बी डी हा आहेच आहे सिद्ध करा समूहुजे चौकोन आहे हे सिद्ध करा अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न येतात ठीक आहे आता प्रश्न क्रमांक तिसऱ्यातला जो आपण जो आहे तो ए बघितला आता तिसऱ्यातला बी सुद्धा सोपा आहे मित्रांनो आता या बी मध्ये आपल्याला काय दिलं बघा त्रिकोण क्यू आरमध्ये आता या ठिकाणी त्रिकोण आपल्याला पी क्यू आर या ठिकाणी आपल्याला काढावा लागेल अशा प्रकारे समजा मी त्रिकोण क्यू आर काढला पी क्यू आरमध्ये क्यू आणि आरमध्ये याच्यात काय दिलाय यस हा क्यू आरचा मध्यबिंदू आहे चला इथे यस लिहिला हा मध्यबिंदू आहे मध्यबिंदू काय करतो दोन समान भाग करतो ठीक आहे जर पी क्यू अकरा आहे आपल्याकडं पी आर आपल्याकडं सतरा आहे त्याच्यानंतर पी एस आपल्याकडं जर तेरा आहे तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं क्यू आर जी आहे ती आपल्याला या ठिकाणी काढायचे आता एक लक्षात घ्या मित्रांनो या आकृतीमध्ये जर का तुम्ही नीट ऑब्झर्वेशन केलं तर तुमच्या लक्षात येईल की या आकृतीमध्ये मध्यगा आहे पी एस ही मध्यगा आहे ज्यावेळेस मध्यगा येते त्यावेळेस अपोलोनियसचा सिद्धांत अपोलोनियसचा गुणधर्म असतो मग या ठिकाणी लिहायचं की बाबा त्रिकोण पी क्यू आर मध्ये आपल्याकडे काय का बाबा पीएस मध्यगा आहे पीएस मध्य गा आहे ओके मग मध्यगा आली तर अपोलोनियसचा सिद्धांत म्हणून अपोलोनियस अपोलो नी असच्या प्रमेयानुसार किंवा सिद्धांतानुसार लिहा प्रमेयानुसार लिहा गुणधर्मानुसार लिहा एक सूत्र तयार होतं आता इथं काय सूत्र तयार होईल बघा पीपासून पासून का कुठून निघाले पी मधून निघाले मग या ठिकाणी पी पासून सुरुवात करायचं एकदा इकडे यायचं एकदा इकडे यायचं इकडे कुठली बाजू पी क्यू मग इथं लिहायचं पी क्यूचा वर्ग अधिक पलीकडची बाजू काय पी आर पी आरचा वर्ग बघा सूत्र तयार करताना बरोबर पहिलं काय केलं पीपासून इकडे एकदा बघितलं पी क्यूचा वर्ग इकडं पी आरचा वर्ग या दोन बाजू झालं आता त्यानंतर काय करायचं दुसऱ्या टायमाला दोन लिहायचं दोन लिहून काय बाबा ही पी असे पी एसचा वर्ग मध्यगा कोणी पी एस पीपासून खाली यायचं पी एसचा वर्ग दोन पी एसचा वर्ग अधिक आता येसपर्यंत आलो आहे येसवरून एस आरकडे जायचं दोन एस आरचा वर्ग अधिक दोन एस आरचा वर्ग अधिक दोन एस आरच्या ऐवजी एस क्यू लिहिला तरी चालेल कारण दोघेसुद्धा सामान आहे आता पी पीक्यूचा वर्ग पी क्यू किती अकरा अकराचा वर्ग अधिक पी आरचा वर्ग पी आर किती सतरा सतराचा वर्ग बरोबर दोन गुणिले पी एसचा वर्ग पी एस किती तेरा दिला आहे तेराचा वर्ग अधिक दोन एस आरचा वर्ग आपल्या जागेवर अकराचा वर्ग एकशे एकवीस सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद बरोबर दोन गुणिले तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर आणि अधिक दोन एस आरचा वर्ग जसाच्या तसा आता हे कॅल्क्युलेशन फक्त करत जायचं आहे आणि एस आरची किंमत काढायची आपल्याला ॲक्च्युली क्यू आर पाहिजे पण क्यू आर काढण्याच्या अगोदर एस आर काढू एस आरच्या दुप्पट क्यू आर असणार आहे ओके आता एकशे एकवीस आणि एकशे एकोणनव्वद आपण जर बघितलं तर किती झाले चारशे दहा झाले चारशे दहा बरोबर एकशे एकोणसत्तर गुणिले दोन किती बे नवे अठराचे आठ हचाराला एक बेसक बारा आणि एक तेराचे तीन हच एक बे एक के बे आणि एक तीन तीनशे अडतीस अधिक दोन एस आरचा वर्ग आता तीनशे अडतीस अधिक इकड आले वजा चारशे दहा वजा तीनशे अडतीस बरोबर दोन एस आरचा वर्ग आता चारशे दहामधून तीनशे अडतीस आपल्याला काय करायचे आहेत वजा करायचे आहेत ओके तीनशे अडतीस शून्यातून आठ जात नाही दहातून आठ गेले दोन हच एक एकातून चार जात नाही तीन आणि एक चार जाणार नाही मग अकरातून चार गेले किती राहिले गे सात म्हणजे बहात्तर आलं म्हणजे बहात्तर बरोबर दोन एस आरचा वर्ग आता दोन गुणिले इकडाले भागिले बहात्तर भागिले दोन बरोबर एस आरचा वर्ग मग एस आरचा वर्ग किती आला बहात्तरच्या निम्मे छत्तीस छत्तीस आलं मग एस आर किती छत्तीसचा वर्ग म्हणून सहा अशा प्रकारे आपल्याला एस आर मिळालं सहा पण आपला टार्गेट हा एस आर काढणं नाही आहे आपला मेन टार्गेट काय बाबा क्यू आर काढायचा आपल्याला क्यू आर आपल्याला आहे क्यू आर आता एस आर आणि क्यू एस सारखा है? आहे आणि आहे आणि क्यू आर जो आहे तो एस आरच्या दुप्पट असतो दोन गुन्हेले एसआर लिहायचं मग दोन गुन्हेले एसआर किती सहा आपल्याकडे आहे आणि साई गुन्हे किती बारा अशा प्रकारे क्यू आरची लांबी जी आहे ती आपल्याकडे बारा असणार आहे आणि मग शेवटी उत्तर लिहायचं की बाबा क्यू आरची जी लांबी आहे ती बारा एकक असणार आहे ओके तर अशा प्रकारे अपोलोनियसचा जो सिद्धांत आहे अपोलोनियसचा जो काही गुणधर्म आहे त्यावर आधारित असलेला हा प्रश्न आहे खूप सोपा आहे मित्रांनो ओके तर नक्कीच तुम्हाला हा प्रश्न समजला असेल तर प्लीज ला या व्हिडिओला लाईक करा कारण बरीच मुलं या ठिकाणी व्हिडिओ बघतायत पण लाईक कमी आहे तुमचा प्रत्येक लाईक आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे या व्हिडिओला लाईक करा आणि जर नवीन असाल तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत जर चॅनल तुम्ही नसेल सबस्क्राईब केला तर प्लीज आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन दिलेलं आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी जेव्हा जेव्हा एखादी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके मित्रांनो जाऊयात पुढे बघा सिद्ध करा वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदुकापासून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिका खंड एकरूप असतात आता ही एक हे एक प्रमेय आहे स्पर्शिका खंडाचं प्रमेय प्रमेयावरती आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत ओके आता हे प्रमेय आलं म्हणून मी तुम्हाला इम्पॉर्टंट सगळी प्रमेय देतो या प्रमेयाला काय म्हणतात स्पर्शिका खंडाचे प्रमेय ओके आता हे मी सोडून दाखवत नाही मी प्रमेयावरती एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे ज्याच्यामध्ये सगळी प्रमेय असणार आहे त्याच्यात कुठली कुठली प्रमेय असणार सांगतो बघा पहिल्या प्रकरणामध्ये एक प्रमेय आहे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय ही म इम्पॉर्टंट प्रमेय वाटलं असं तुम्ही लिहून घ्या प्रमाणाचे मूलभूत प्रमेय ओके प्रमेय हे एक प्रमेय बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्त्वाचं असतं दुसरं प्रमेय आहे कोण दुभाजकाचे प्रमेय कोण दुभाजकाचे प्रमेय ओके कोण दुभाजकाचे प्रमेय तिसरं जे प्रमेय आहे या प्रकरणातलं त्रिकोण समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळे समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळे त्रिकोणाची क्षेत्रफळे हे काय प्रमेय बाबा समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या प्रमाणात असते हे गुण हा गुणधर्म आहे चौथं जे आहे याच्यामधलं चौथर जर तुम्ही बघितलं तर समांतर रेषांचं जे काही प्रमेय आहे त्याचा एक विचार करा समांतर रेषांचे प्रमेय जे आहे रेषांचे प्रमेय म्हणजे समांतर रेषांच्या आंतरछेदाचा गुणधर्म ओके समांतर रेषांचे प्रमेय ही चार प्रमेय पहिल्या प्रकरणातली महत्वाचे आहे पण या चारपैकी जास्तीत जास्त इम्पॉर्टंट पहिलं दुसरं आणि तिसरं आहे ठीक आहे त्याच्यानंतर व दुसरं प्रकरण आहे पायथागोरसचं प्रमेय त्याच्यामध्ये दोनच प्रमेय आहेत एक आहे पायथागोरसचे प्रमेय पायथागोरसचे प्रमेय ओके हे एक आहे आणि दुसरं जे प्रमेय आहे सहावं पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास पायथा गोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास ठीक आहे ही दोन प्रमेय आपल्याला दुसऱ्या प्रकरणातली महत्त्वाची आहे आणि तिसऱ्या प्रकरणामधला प्रमेय कुठला स्पर्शिका खंडाचं प्रमेय स्पर्शिका खंडाचे प्रमेय हे स्पर्शिका खंडाचे प्रमेय म्हणजे हेच हे जे आता आपल्याला दिसते ना हे प्रमेय म्हणजे स्पर्शिका खंडाचे प्रमेय ओके आणि त्याच्यानंतर आठवा सगळ्यात इम्पॉर्टंट प्रमेय चक्रीय चौकोनाचे प्रमेय चक्रीय चौकोनाचे प्रमेय हे चक्रीय चौकोनाचं प्रमेय आतापर्यंत बोर्डाला सगळ्यात जास्त वेळा विचारलं गेलेलं आहे तर ही आठ प्रमेय मित्रांनो खूप महत्वाची आहे आणि या आठ प्रमेयावर आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत त्याच्यामध्ये हे जे काही दुसरं प्रमेय आपल्याला दिसतं आहे दुसरा, दुसरा प्रश्न जो दिसतंय सिद्ध करा वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेल्या स्पर्शिका खंड एकरूप असतात हे स्पर्शिका खंडाचं प्रमेय आपण सेपरेटमध्ये बघणार आहोत ठीक आहे तर जाऊयात आता पुढे पण ही प्रमेय जे आठ दिसतात यांची तयारी करा यातलंच एक प्रमेय आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतं ओके जाऊयात पुढे पुढे बघा या ठिकाणी चार पॉईंट एक सेमी त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा आणि ते वर्तुळ काढल्यानंतर आपल्याला काय करायचं की वर्तुळ केंद्र सात पॉईंट तीन सेमी अंतरावरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा आता हा प्रश्न कसा सोडवायचा ते सांगतो कारण आता माझ्याकडे काही कंपास वगैरे हो नाही पहिलं काय करायचं चार पॉईंट एक सेमी त्रिज्या घेऊन एक मस्त असं वर्तुळ काढायचं ओके हे वर्तुळ आता काय भारी चाललेलं आहे आपलं वर्तुळ नाही येणार ना व्यवस्थित पण ठीक आहे चला एक वर्तुळ काढलं त्याचा एक केंद्रबिंदू आहे ओके ही त्रिज्या किती बाबा चार पॉईंट आपल्याला दिलेली आहे एक सेंटीमीटर ठीक आहे आता हे वर्तुळ काढल्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं वर्तुळ केंद्रापासून सात पॉईंट तीन सेमी अंतरावरील बिंदूतून आता या केंद्रापासून केंद्राला मी नाव दिलं ओ इथून काय करायचंय सात पॉईंट तीन सेमी अंतरावरती एक बिंदू घ्यायचा असं सात पॉईंट तीन सेंटीमीटर अंतरावरती समजा एखादा बिंदू घेतला तर मी समजा वर्तुळ जरा मोठा काढतो म्हणजे जरा व्यवस्थित दिसेल असं एक वर्तुळ काढलं वर्तुळावर इथे एक केंद्रबिंदू आहे आपला ओ याच्यापासून मी सात पॉईंट तीन सेंटीमीटर अंतरावरती एक बिंदू घेतला समजा इथं बिंदू आपल्याला मिळाला आर हे अंतर जे आहे ओ आर किती बाबा ओ आर जे अंतर आहे ते किती सात पॉईंट तीन सेंटीमीटर तर या बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढायच्यात आता या बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढत असताना लक्षात घ्या वर्तुळाच्या बाहेरच्या बिंदूतून वर्तुळाला दोन स्पर्शिका काढता येतात मग स्पर्शिका काढण्यासाठी काय करायचं हा जो तुमचा ओवार आहे या ओवारचा सरळ आपल्याला काय करायचा एक लंब दुबाजेक काढायचा मग लंब दुबाजेक म्हणजे काय ओ पासून निम्म्यापेक्षा असता अंतर घेऊन वर एक कंस मारायचा खाली एक मारायचा तेवढंच अंतर घेऊन आरपासून वर एक मारायचा आणि खाली एक मारायचा प्रश्न आणि या दोघांना काय करायचं जोडायचं असे दोन कंस मारल्यावर जोडलं जोडल्यानंतर इथं जो तुम्हाला एक बिंदू मिळालेला आहे हा बिंदू आणि तुमचं त्रिज्या बघा हा बिंदू आणि त्रिज्या एवढा अंतर कंपासमध्ये घ्यायचं आहे आणि कंपासमध्ये घेऊन इकडे एक कंस मारायचा आणि इकडे एक कंस मारायचा ठीक आहे कंपासमध्ये घ्यायचं आणि याच काळ्या बिंदूवरती हा जो मिळाला ना समजा एम बिंदू एमवर कंपाचा एक टोक ठेवून ओपर्यंतचा अंतर घेऊन वर एक कंस खाली एक कंस मारायचा आणि या कंसामध्ये इथे एक बिंदू मिळतो आणि इथं एक बिंदू मिळतो हे दोन्ही बिंदू जर तुम्ही जोडले तर हा तुमचा काय झाला बाबा स्पर्शिका खंड तयार झाला तर आश स्पर्शिका तयार झाली तर अशा प्रकारे वर्तुळाच्या बाहेरच्या बिंदूतून आपण वर्तुळाला एकूण दोन स्पर्शिका काढू शकतो ठीक आहे तर अशा प्रकारे काढू शकता, शकता। तुम्ही ही आकृती महत्वाची आहे मित्रांनो तुम्हाला एक सांगतो भौमितिक रचना हे जे प्रमेय आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे कारण हे सात मार्कांसाठी आहेत आणि इथं सातपैकी सात मार्क तुम्हाला पडू शकतात त्यामुळे या प्रकरणाची एक विशेष तयारी मित्रांनो तुम्ही करायला पाहिजे ओके याच प्रकरणामध्ये दोनच संचय एक आहे चार पॉईंट एक आणि दुसरं चार पॉईंट दोन हे दोन्ही सराव संच नीट समजून घ्या दोन्ही सराव संच खूपच इम्पॉर्टंट आहे जास्तीत जास्त इम्पॉर्टंट आहे ठीक आहे बघा पुढे जाऊयात हा प्रश्न क्रमांक आपल्याकडे आहे चौथा चौथ्या प्रश्नामध्ये शेवटचा प्रश्न म्हणजे संच तीन पॉईंट सॉरी प्रश्न क्रमांक तिसऱ्यातला बी मधला आपण आणखी चौथा प्रश्न आणि पाचवा प्रश्न पण आपण आजच बघणार आहोत ठीक आहे बघा याच्यामध्ये लांबी जी आहे सोळा सेमी रुंदी अकरा सेमी उंची दहा सेमी लांबी म्हणजे एल बरोबर किती बाबा सोळा सेंटीमीटर त्याच्यानंतर रुंदी म्हणजे बी बरोबर किती अकरा सेंटीमीटर आणि उंची म्हणजे एच बरोबर दहा सेंटीमीटर ठीक आहे असलेल्या धातूच्या इष्टिका चितीपासून आता ही इष्टिका चिती आहे इष्टिका चित्तीपासून ज्याची जाडी दोन मिलीमीटर आहे व्यास दोन सेमी आहे अशी काही नाणी तयार केली तर अशी किती नाणी तयार होईल मग आता या या ही जी इष्टिका चिती आहे तिला वितळवायची आणि याच्यापासून नाणी तयार करायची मग तुम्ही काय केलं पाहिजे इष्टिका चितीचं घनफळ काढलं पाहिजे पहिली गोष्ट आणि नंतर एका नाण्याचं घनफळ काढायचं मग चितीच्या घनफळाला एका नाण्याच्या घनफळाने जर भागलं तर तुमचं उत्तर येईल म्हणजे अशी तुमच्याकडे एक इष्टिका चिते बरं का ही अशा प्रकारे तुमच्याकडे आहे या इष्टिकाचितीला तुम्हाला काय करायचं वितळवायचं आणि याच्यापासून तुम्हाला अशा प्रकारे छोटी छोटी नाणी छोटे छोटे कॉईन या ठिकाणी तयार करायचे ठीक आहे आता हे कॉईन नेमके किती तयार होतील ते आपल्याला काढायचं म्हणजे याचं घनफळ काढायचं व्ही ओके आणि याचं घनफळ काढायचं व्ही टू आणि दोघांचा भागाकार केला की तुम्हाला उत्तर या ठिकाणी मिळून जाईल मग या ठिकाणी लिहायचं इष्टिका चितीचे घनफळ आहे इष्टिका चितीचे घनफळ इष्टिका चितीचे किंवा इष्टिकाचिती आकाराचे घनफळ इष्टिकाचिती आकाराचे घनफळ म्हणजे ही धातूची जी इष्टिका चिती आहे तिचं घनफळ काय बाबा व्ही वन बरोबर एल गुणिले बी गुणिले याचे सूत्र आहे एल किती सोळा गुणिले अकरा गुणिले दहा ओके सोळा गुणिले अकरा गुणिले दहा किती झाले एकशे दहा आता एकशे दहाला जर आपण जर का सोळाने गुणलं तर आपल्याकडे किती येतील बाबा बघा एक शून्य आपल्याकडे सोळा एक्के सोळाचे सहा हातच्या लागले एक सोळा एके सोळाने एक, एक सतरा सतराशे से साठ सेमीचा घन किंवा घन सेमी या ठिकाणी आपल्याकडे काय का आलं व्ही वन म्हणजे इष्टिका चितीचे घनफळ आता नाण्याचे जे घनफळ आहे नाण्याचे घनफळ काढू एका नाण्याचे घनफळ घनफळ व्ही टू आपण काढू बरं का याच्यामध्ये काय दिले त्याची जाडी जाडी म्हणजे उंची ती किती दिली आहे बाबा दोन मिलीमीटर आता आपल्याला काय करायचं से मिलीमीटरला सेंटीमीटरमध्ये करण्यासाठी जर दोन शून्य पॉईंट दोन सेंटीमीटर दोन मिलीमीटर म्हणजे शून्य पॉईंट दोन सेंटीमीटर आपण म्हणू शकतो कारण इकडचं घनफळ सेंटीमीटरमध्ये आहे तर दुसरं घनफळ पण घनसेमीमध्येच आलं पाहिजे ओके त्याच्यानंतर व्यास जो आहे डायमीटर या ठिकाणी व्यास दिला आहे दोन सेंटीमीटर मग व्याज दोन सेंटीमीटर मग त्रिज्या किती झाली तुमची एक सेंटीमीटर झाली ओके आता हे जे आकार आहे नाण्याचा तो कसा असतो लंबरुत्तचितीचा असतो बरोबर का मग या ठिकाणी काय करायचं लंबरृत्तचितीचे नाण्याचे क्षेत्र नाण्याचे घनफळ या ठिकाणी जर आपण विचार केला नाण्याचे घनफळ बरोबर लंब वृत्तचितीचे घनफळ किंवा वृत्तचितीचे घनफळ वृत्तचितीचे घनफळ घनफळ नाण्याचे घनफळ बरोबर वृत्तचितीचे घनफळ म्हणजे आपला टू जो आहे तो काय आला वृत्तचितीचे घनफळ काय असतं पाय आर वर्ग एच आता या ठिकाणी पायाची किंमत आपल्याला दिली का तर पायाची किंमत काय आपल्याला दिलेली नाही आहे मग या ठिकाणी तुम्ही तीन पॉईंट चौदा घ्या किंवा तुम्ही बावीस पॉईंट सात घ्या तर कुठलीही घेतली तरी चालू शकतं तर आता या ठिकाणी आपण एक काम करूयात आपण पायाची जी किंमत आहे ती बावीसशे सात घेऊन आपण एक प्रयत्न करू किंवा तीन पॉईंट चौदा घेऊ चला गुणिले आरचा वर्ग आर किती एक एकाचा वर्ग एकच येणार एच किती शून्य पॉईंट दोन सेंटीमीटर आहे बरोबर आता तीन पॉईंट चौदा गुणिले शून्य पॉईंट दोन जर केलं तर तीन पॉईंट चौदाच्या चा डबल जर आपण केलं तर सहा पॉईंट आठ होतो म्हणजे शून्य पॉईंट सहा सहाशे अठ्ठावीस आपल्याकडे हे उत्तर येतं सेमीचा घन हे काय झालं एका नाण्याचे घनफळ मग आता एकूण नाणी किती तयार होणार एकूण नाणी आपल्याला किती तयार होईल हे जर काढायचं असेल तर काय करायचं आपल्याला एका व्ही वन भागिले व्हिटू म्हणजे तुमच्या इष्टिका चितीचं जे घनफळ आहे त्याला एका नाण्याच्या घनफळाने भागायचं आहे बरोबर इष्टिकाची तिचं किती सतराशे साठ भागीला एका नाण्याचं किती शून्य पॉईंट सहाशे अठ्ठावीस आता इथं तीन शून्य आहेत सॉरी तीन संख्यांच्या अगोदर पॉईंट आहे बरं ना पॉईंटनंतर तीन संख्या मग आपल्याला काय करायचं हे घालवलं पाहिजे मग त्यासाठी आपण वर आणि खाली किती निघुणायचं हजार निघून आपण वर आणि खाली हजार निघुणलं तर इथं सतराशे साठ वरती एक दोन तीन शून्य येतील आणि सहाशे अठ्ठावीस खाली राहिले आता सहाशे अठ्ठावीस आणि सतराशे साठ यांचा जर विचार केला तर सहाशे अठ्ठावीसच्या पाड्यास सतराशे साठ येईल का बघा एकदा गुणून बघू आपण पाचाने काय येतं आहे बघा पाचशे अठ्ठे चाळीसचे शून्य आच्चारलेले चार पाच दुने दहा चार चौदाचे चार आजच्या एक साई दुने बारा साई दुने सहा पंच तीस आणि एक एकतीसशे चाळीस येते एकदा परत एकदा बघूयात सहाशे अठ्ठावीस <laughs> बरोबर पाचशे अठ्ठे अठ्ठेचाळीसशे शून्य आच्चारलेले चार पाच दुने दहा चार चौदाचे चार आजच्या एक सहा पंच तीन आणि एक एकतीसशे चाळीस येतात ठीक आहे खूपच मोठा आकडा हा जातो आहे सहाशे अठ्ठावीसचा पाडा आपल्याला माहिती नाही तरी पण बघू आपण ट्राय करू सहाशे अठ्ठावीस भागिले सतराशे साठवरती एक दोन तीन शून्य ठीक आहे हा भागाकार आपण बघूयात आपल्याला जमतो जमतोय काय येतोय तर सहाशे अठ्ठावीस एके सहाशे अठ्ठावीस सहाशे अठ्ठावीस जुने बाराशे छप्पन्न सहाशे अठ्ठावीस जुने आपल्याकडे येतात बाराशे छप्पन्न ओके शून्यातून तर सहा जात नाही दहातून सहा गेले चार हचला एक सहातून सहा गेले शून्य सातातून दोन गेले आपल्याकडे आलं पाच पाचशे चार ठीक आहे आता वरून आले आपल्याकडं शून्य म्हणजे पन्नास चाळीस या ठिकाणी आपल्याकडे आलेले आहेत ओके तर मित्रांनो या ठिकाणी एक काय होईल माहिती आहे का आपण बावीसशे सात या ठिकाणी घेऊन बघूयात कारण या ठिकाणी याचं तर काय आपल्याला ला कॅल्क्युलेशन लागत नाही मग आपण बावीसशे सात उत्तर घेऊन आपण काढू तीन पॉईंट चौदा नको पाहिजे किंमत घ्यायला कारण तीन पॉईंट चौदा जर घेत बसलो तर खूप मोठं कॅल्क्युलेशन आपलं होऊ शकतं आपण काय करू बावीसशे सात घेऊन बघूयात आपलं उत्तर परफेक्ट बरोबर व्यवस्थित येतं आहे का बघा या ठिकाणी पायची किंमत आता आपण बावीसचे सात तर जर घेतली तर काय होईल बावीसचे सात गुणिले आरची जी किंमत एक आहे मग एकाचा वर्ग म्हणजे एक गुणिले एक आणि एच किंमत शून्य पॉईंट दोन ओके आता या ठिकाणी बावीस बघा बावीस एक्के बावीस बावीस एक्के बावीस आणि गुणिले शून्य पॉईंट दोन केलं तर बावीस दुन्हे किती होतात चव्वेचाळीस मग चार पॉईंट चार या ठिकाणी उत्तर येईल भागिले सात घनसेमी सेमी मग आता या ठिकाणी आपण याचा वापर करू या सूत्राचा आता इथे काय होईल बाबा विवन भागिले विटू विवन किती सतराशे साठ आहे बरोबर म्हणजे जे काही इष्टिकाची ती आहे तिचं घनफळ सतराशे साठ आणि भागिले चार पॉईंट चार आहे या ठिकाणी चार पॉईंट चार आणि भागिले सात ओके आता हा भागाकार करत असताना सात काय जातात वर जातात लक्षात घ्या सतराशे साठ गुणिले सात भागिले चार पॉईंट चार आता ते चार पॉईंट चारचं चव्वेचाळीस करू मग चव्वेचाळीस करण्यासाठी आपल्याला वर आणि खाली कितीने गुणावं लागणार आहे दहाने गुणावं लागणार आहे म्हणजे काय होईल सतराशे साठ गुणिले सात गुणिले दहा सत्तर भागिले चव्वेचाळीस आता चव्वेचाळीसने सतराशे साठला जर भाग लावला बघा आता या ठिकाणी हा भागाकार आपण करू एकदम कॅल्क्युलेशन करून इथं उत्तर काय आहे ते बघायचं आहे बघा सतराशे साठ गुणिले सत्तर भागिले एकशे चव्वेचाळीस भागिले चव्वेचाळीस बघा चव्वेचाळीस आणि सतराशे साठचा जर विचार केला तर चव्वेचाळीसला बावीसने भाग जातो बघा बावीस जुने चव्वेचाळीस आणि बावीस अठ्ठे एकशे शहात्तर आणि हे शून्य गुणिले सत्तर आता दोनाने ऐंशीला भाग लावला बे एके बे ऐंशीच्या निम्मे किती झाले चाळीस झाले आणि चारासत्ता अठ्ठावीस जवळपास अठ्ठावीसशे उत्तर येतं अठ्ठावीसशे उत्तर म्हणजे तुम्ही किती नाणी तयार करू शकता अठ्ठावीसशे नाणी साधारणतः या ठिकाणी तयार होऊ शकतात ठीक आहे तर अशा प्रकारे अठ्ठावीसशे नाणी ही आपल्याला तयार होतात अशा प्रकारे मित्रांनो हा जो प्रश्न आहे तो आपण सोडू शकतो म्हणजे या इष्टिका चितीपासून आपल्याला अठ्ठावीसची नाणी बनवता येतील तर हे कॅल्क्युलेशन करून बघा अशा प्रकारे मित्रांनो आपण हा प्रश्न जो आहे तो बघू शकतो ठीक आहे आता यानंतर आपण प्रश्न क्रमांक चौथा आहे तो चौथा बघूयात यस आणि आणखी लक्षात घ्या गोष्ट चौथा बघण्याच्या अगोदर या प्रकरणातले जर का प्रश्न आले तर पहिला महत्वाचा मुद्दा मित्रांनो लक्षात घ्या की आपल्याला कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे चांगलं कॅल्क्युलेशन करणं खूप गरजेचं आहे कॅल्क्युलेशन चुकलं की सगळंच चुकलं ठीक आहे आता यानंतर पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौथा हो यामध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा की या चौथ्या हो प्र प्रश्नामध्ये त्रिकोण ए बी सीमध्ये म्हणजे इथं आपल्याला एक त्रिकोण काढायचा आहे ओके त्याच्यामध्ये रेख पी क्यू ही बाजू ए बीला पी बिंदूत आणि बाजू ए सीला क्यू बिंदूत छेदते आता इथं आपल्याला त्रिकोण पाहिजे मग आपण काय करू एक त्रिकोण घेऊ या ठिकाणी त्रिकोण घेऊन आपण जरा थोडंसं समजून घेऊ म्हणजे व्यवस्थित जरा आपल्याला समजेल त्रिकोण जर आपण काढला तर बघा हा या ठिकाणी आपण काय केलं आहे त्रिकोण या ठिकाणी घेऊया तिथं ओके त्याला जरा व्यवस्थित करू आपण त्रिकोणाला हा 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 काय त्रिकोण झाला आहे ओके आपला त्रिकोण काढायला सांगितलं आहे मग कशाला काढत बसायचं चांगला दिसेल असा त्रिकोण आपण या ठिकाणी काढू ठीक आहे बघा याला नाव देऊ त्रिकोण ए बी सीमध्ये मग याला मी नाव देतो त्रिकोण ए बी सी ए बी आणि सी हा आपला त्रिकोण ए बी सी आहे या त्रिकोण ए बी सीमध्ये आपल्याला काय दिलं बघा या त्रिकोण ए बी सीमध्ये पी क्यू ही बाजू ए बीला पी बिंदूत आणि बाजू एसीला क्यू मध्ये छेदते म्हणजे पी क्यू जी आहे ती एक बाजू आहे ती छेदते एकाला एकाला पीमध्ये आणि ते क्यूमध्ये मध्ये छेदते ओके तसेच पी क्यू समांतर बी सी पी क्यू आणि बी सी एकमेकींना समांतर आहे जर पी क्यू ही ए बी सीला दोन समान क्षेत्रफळ असलेल्या भागात विभागतो म्हणजे हा हे क्षेत्रफळ आणि हे क्षेत्रफळ सारखं आहे बरोबर ना म्हणजे दोन्ही क्षेत्रफळं जी आहेत ती या ठिकाणी आपल्याला सारखी आहे म्हणजे त्रिकोण पी क्यू म्हणजे या रेषेने काय केले दोन समान क्षेत्रफळामध्ये विभागले तर हा चार मार्काचा प्रश्न मित्रांनो यात आपल्याला दिले की हे दोन समान भाग होतात म्हणजे या क्यूने दोन समान भाग कोणाचे केलेत एक आहे आपला त्रिकोण या त्रिकोणाचा तर एक्स दिसतोय हा समान भाग झालेला आणि दुसरा जो आहे हा चौकोन हे दोन समान भाग आहे दोन समान क्षेत्रफळे ओके आणि त्याच्यानंतर आपल्याला काय विचारलं आहे या ठिकाणी जर पी क्यू हा दोन ए बी सीला दोन समान क्षेत्रफळ असलेल्या भागामध्ये जर का विभागतो तर बी पी छेद ए बीचं गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे बी पी छेद ए बी म्हणजे बी पी हे जे बी पी आहे हा आणि हा जो ए बी आहे यांचं गुणोत्तर आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे ओके आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या इथं जे दोन त्रिकोण आपल्याला या ठिकाणी मिळतात ते दोन त्रिकोण कसे असतात समरूप असतील एक त्रिकोण ए पी क्यू आणि त्रिकोण ए बी सी हा समरूप आहे मग त्या अगोदर आपण काही गोष्टी या ठिकाणी काय करू लिहून घेऊयात पहिली गोष्ट मला काय दिसते की आकृतीमध्ये जे काही दिले त्यानुसार त्रिकोण ए पी क्यू बरोबर काय समजा ए पी क्यू बरोबर आपण एक्स म्हणू एरिया ऑफ त्रिकोण ए पी क्यू घेऊ चला याला आपण म्हणू एरिया ऑफ त्रिकोण ए पी क्यू बरोबर मी त्याला एक्स म्हणतो त्याचबरोबर एरिया ऑफ चौकोन पी क्यू सी बी हा जो चौकोन आहे त्याचं क्षेत्रफळ पण आपण एक्स समजू आणि म्हणून एरिया ऑफ त्रिकोण ए बी सीचं क्षेत्रफळ काय होणार बघा ए बी सीचं जर तुम्ही क्षेत्रफळ काढलं एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी तर ते काय होणार हाय एक्स आणि हाय एक्स किती एक्स झाले दोन एक्स झाले ही यांची क्षेत्रफळं या ठिकाणी आपण काढून घेतली आता ही क्षेत्रफळं काढल्यानंतर आता आपला टार्गेट काय असला पाहिजे की दोन त्रिकोण समरूप दाखवा आणि समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळं जे असतात त्यांचं गुणोत्तर काय असतं त्यांच्या बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढं असतं या हिशेबावरती आपलं उत्तर आरामात निघेल बघा कसं निघेल पहिली गोष्ट दोन त्रिकोण आहेत एक आहे ए बी सी त्रिकोण ए बी सी व त्रिकोण ए पी क्यूमध्ये या दोघांचा जर विचार केला तर याच्यामध्ये काय एकरूप आहे बाबा पहिली गोष्ट दोन त्रिकोण समरूप दाखवण्यासाठी आपण जास्तीत जास्त कोको कसोटीचा को को वापर करतो मग कोको कसोटी को को वापरत असताना इथं आपण काय करणार पहिली गोष्ट जो ए कॉमन आहे ए donc, ए जो कोण आहे तो या दोघांमध्ये कॉमन आहे माहिती याचं कोण एकरूप कोण ए कारण काय बाबा सामायिक कोण आहे हा आहे सामायिक सामायिक कोण कुठल्याही दोन कोणांच्या जोड्या एकरूप दाखवलं तरी होत आहे आणि त्याच्यानंतर आता बघा हा जो पी जो कोण आहे आणि इकडचा बी ये दो हे दोघं जण संगत कोण आहे का कारण पी क्यू आणि बी सी समांतर आहे त्याच्यामुळे हे दोन कोण संगत आहेत संगत कोण एकरूप असतात म्हणून ए पी क्यू एकरूप बघा वरच्या त्रिकोणाचा ए पी क्यू आणि खालच्या त्रिकोणाचा कोण ए बी सी हे काय झाले एकरूप झाले कारण काय बाबा की पी क्यू समांतर बी सी पी क्यू समांतर बी सी आहे आणि ए बी आणि ए बी छेदिका असताना आपण म्हणू ए बी छे दी का असताना असताना हे काय बाबा संगत कोण आहेत असताना संगत कोण ठीक आहे संगत कोण संगत कोण एकरूप झाले आता त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की त्रिकोण ए बी सी समोरूप त्रिकोण पी क्यू ए पी क्यू दोन त्रिकोण समरूप झाले कुठली कसोटी झाली कोको कसोटी कारण दोन कोणांच्या जोड्या तुम्ही एकरूप दाखवल्या म्हणून कोको कसोटीनुसार दोन त्रिकोण समरूप झाले आता समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं जर गुणोत्तर आपण काढलं एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी भागिले एरिया ऑफ त्रिकोण ए पी क्यू असं जर काढलं तर ते काय येतं बाजूवर्ग भागिले बाजू वर्ग मग ए बी सी जो मोठा त्रिकोण आहे त्याची बाजू मला दिसते ए बी ठीक आहे तिचा वर्ग आणि जो ए पी क्यू छोटा त्रिकोण आहे त्याची बाजू मला दिसते ए पी ए पी दिसते त्या ए पीचा वर्ग ठीक आहे हिचं कंसात समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळ आहे समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळे सीताफळे नाकाली क्षेत्रफळेल्या क्षेत्रफळे हा गुणधर्म हे सुद्धा प्रमेय वापरला ठीक आहे आता ए बी सी किती बागा एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी म्हटलं दोन एक्स आहे आपण मगाशी म्हटलं आणि ए पी क्यू किती बाबा एक्स आहे एक्स म्हटलं आता ए बीचा वर्ग भागिले ए पीचा वर्ग आता काय करू एक्स एक्स गेले म्हणजे काय राहिलं दोन छेद एक बरोबर ए बीचा वर्ग भागिले ए पीचा वर्ग आता या ठिकाणी आपण सगळ्यांची वर्गमूळ काढून घेऊया सगळ्यांची वर्गमूळ काढू आता दोनाचं वर्गमूळ वर्गमुळात दोन, दोन एकाचं वर्गमूळ एक ए बीच्या वर्गाचं ए बी आणि ए पीच्या -बर वर्ग ए पीचं ए पी आलं म्हणजे तुमच्याकडे काय आलं ए बी छेद ए पी बरोबर या ठिकाणी काय आलं वर्गमुळात दोन छेद एक आता या ठिकाणी आपल्याला ए बी छेद ए पी नको आहे आपल्याला काय पाहिजे ए बीच्या जागेवर आपल्याला काय पाहिजे पी बी पाहिजे बघा ना या ए बी तर पाहिजे मला आपल्याला जे काढायचं आहे त्याच्यामध्ये बी पी पाहिजे ए बी पाहिजे आणि बी पी पाहिजे आपल्याला मग आता या ठिकाणी ए बी खाली पाहिजे ना आपल्याला ए बी खाली पाहिजे मग चला त्याला घ्या ए बीला खाली पण त्याच्या अगोदर आपल्याला बी पी पण या ठिकाणी पाहिजे मग आता बी पी आणण्यासाठी मी काय करू शकतो ह्या ए बीमधून ए पीला वजा करा ए बीमधून ए पीला वजा करा म्हणजे ए बी वजा ए पी म्हणजे याला आपण काय म्हणतो जे काही योग आणि वियोग क्रिया म्हणतो ए बी वाजा एपी ही वियोग क्रिया करतो ए बी वाजा ए पी करून आपण खाली ए पी लिहितो त्याचप्रमाणे वर्गमुळं दोन वजा एक भागिले एक लिहितो ही काय झाली क्रिया आता ए बीमधून ए पी गेल्यावर आपल्याला काय मिळतील बी पी भागिले आपल्याला मिळालं ए पी बी पी भागिले ए पी बरोबर वर्गमुळं दोन वजा एक भागिले एक बरं का काय मिळालं आपल्याला बी पी भागिले ए पी कारण ए बीमधून ए पी गेला तर मला बी पी मिळाला आता एक गंमत अशी की हा जो बी पी आहे आता परत बी पी तर मिळाला तर ए बी गेला आपला कल्टी झाला ए बी मग त्यासाठी एक काम करा याला व्यस्त करा उलट करा याला व्यस्त करा म्हणजे ए पीला वर घ्या बी पीला खाली घ्या बरोबर एक वर घ्या रूट दोन वाजा एक खाली घ्या आता परत काय करा ह्याची योग क्रिया करा म्हणजे पी आणि बी पीची बेरीज करून तुम्ही ए बी आणू शकता बघा हा ए पी आणि हा बी पी दोघांची बेरीज करून काय मिळेल ए बी मग बेरीज करा ए पी अधिक बी पी भागिले बी पी म्हणजे एक अधिक वर्गमुळा दोन वाजा एक बेरीज करतो ना एक अधिक वर्गमुळ्या दोन वाजा एक भागिले वर्गमुळा दोन वाजा एक आता याच्यामध्ये पी अधिक बी पी आता मी जरा वरती लिहितो जागा आता आपल्याकडे खूप कमी उरलेली आहेत मी लाल पेनाने इथं वर लिहितो बघा इथं वरती आता पुढचं जे काय ते कॅल्क्युलेशन आपण या ठिकाणी करू ए पी आणि बी पी किती झालं ए बी ए बी भागिले बी पी आलं बरोबर आता हा एक एक गेला म्हणजे वर्गमुळात दोन आलं आणि भागिले आपल्याकडे काय वर्गमुळात दोन वाजा एक वर्गमुळात दोन वाजा एक ए बी छेद बी पी आला आता बी छेद बी पी आलं आपल्याला काय पाहिजे बी पी छेद ए बी बी पी वर पाहिजे ए बी खाली म्हणजे परत व्यस्त क्रिया करू मग बी पी गेला वर ए बी आला खाली आणि हे वर्गमुळात दोन वाजा एक गेले वर आणि वर्गमुळात दोन आलं खाली याला आपण काय म्हणतो आपलं उत्तर आलं बाबा चला मग इथं ज्या काही क्रिया केल्या इथं बघा मी वियोग क्रिया केली मग इथं कंसात लिहायचं वियोग क्रिया करू इथं योग क्रिया केली कंसात लिहायचं योग क्रिया करू इथं कुठंतरी व्यस्तक्रिया केली कंसात लिहायचं व्यस्तक्रिया करू हे लिहा कारण माझ्याकडे जागा कमी होती त्यामुळे मी काही एवढं लिहू शकलो नाही ठीक आहे तर अशा प्रकारे हा चार मार्काचा जो प्रश्न आहे तो सोडू शकतो सोपा प्रश्न होता मित्रांनो जो बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेला होता ठीक आहे आता पुढचा आपण प्रश्न है जो आहे तो आपण बघूयात बघा या ठिकाणी दो सॉरी हा जो आहे तो सराव संच साधारणतः चार पॉईंट दोन मधला प्रश्न आहे सोपा आहे मित्रांनो कसा सोडवायचा ते तुम्हाला सांगतो आकृती जी आहे आपण या आकृत्यांवरती एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत या प्रकरणावरती त्याच्यामुळे काळजी करायची नाहीये बघा दोन पॉईंट सात सेमी त्रिजेचं एक वर्तुळ काढायचं मग ठीक आहे आपण असं काय करू वर्तुळ या ठिकाणी आपण काढू शकतो ते वर्तुळ काढल्यानंतर वर्तुळात जिवा पी क्यू चार पॉईंट पाच सेमी लांबीची घ्यायची दोन पॉईंट सात सेमीचं से हे काढल्यानंतर एक जिवा घ्यायची अशा प्रकारे आपण जिवा काढू ती क्यू किती बाबा ही पी आणि क्यू आहे किती सेंटीमीटर आहे चार पॉईंट पाच सेंटीमीटर आहे आणि पी आणि क्यू बिंदूतून जाणाऱ्या स्पर्शिका केंद्राचा वापर न करता काढायच्यात मित्रांनो केंद्राचा वापर न करता स्पर्शिका काढणं सोपं आहे आता समजा हा केंद्र आहे केंद्राचा वापरच नाही करायचा मग त्यासाठी काय करायचं सरळ एक असा त्रिकोण काढायचा एकदम सोपा प्रश्न विचारलेला त्रिकोण काढायचा काढला त्रिकोण त्रिकोण काढल्यानंतर म्हणजे तो त्रिकोण पी आणि क्यूला घेऊन असा अंतर्लिखित त्रिकोण काढायचा आता एक काम करायचं आहे हा जो कोण आहे हा कोण याला एकरूप कोण तुम्हाला करायचा आहे इथे एक काढायचा आहे आणि इथे एक काढायचा आहे कसा काढायचा ते आता तुम्हाला मी सांगतो जास्त अवघड नाही एकदम सोपं आहे ठीक आहे पहिलं काय करायचं एक कंपास घ्यायचा कंपासचं एक टोक इथं ह्या इथं ठेवायचं आणि इथं ठेवून एक कंस मारून घ्यायचा आलं लक्षात बघा इथं कंपाचं टोक ठेवून एक कंस मारून घ्यायचा किती ओके इथं इथं कंपाचं टोक ठेवून एक कंस मारला कंस मारल्यानंतर तेवढंच अंतर घ्यायचं आणि क्यूवर कंपाचं टोक ठेवून एक कंस मारायचा आणि पीवर कंपाचं टोक ठेवून दुसरा कंस मारायचा कळालं म्हणजे हे एवढंच अंतर घेऊन क्यूवर कंपाचं टोक ठेवून एक कंस मारला पीवर कंपाचं टोक ठेवून एक कंस मारला त्यानंतर बघा हा बिंदू हा बिंदू हे दोन बिंदू मिळले यांच्यातलं अंतर मोजायचं कंपासमध्ये घ्यायचं तुमचा जो कंपास असतो ना अशा प्रकारे दोन टोकं असतात ज्याच्यात ते माप घ्यायचं आणि ते माप घेऊन कंपाचं एक टोक इथं ठेवायचं आणि कंस मारून घ्यायचा ठीक आहे त्याच्यानंतर परत कंपाचा एक टोक इथं ठेवून हा दुसरा कंस मारून घ्यायचा आणि त्याच्यानंतर हा बिंदू आणि हा बिंदू यांना आपल्याला जोडायचा अशा प्रकारे या दोघांना जोडायचं ही एक स्पर्शिका आणि हा बिंदू आणि हा बिंदू या दोघांना जोडायचं ही दुसरी स्पर्शिका अशा प्रकारे या दोन स्पर्शिका आपण काढतो केंद्राचा वापर न करता चार मार्कांना प्रश्न विचारला गेला होता खूप सोपा मित्रांनो याच्यात आणखी एक विचारलं जाईल बघा आता हे केंद्रबिंदू आहे ना मग काय विचारलं जाईल एखादा प्रश्न जर असा पण विचारला जाऊ शकतो की वर्तुळाचा जो केंद्रबिंदू आहे आणि या दोन रेषा ज्या आहेत त्या दोघांचा जो छेदनबिंदू आहेत दोन स्पर्शिकांचा यांच्यातला अंतर मोजा मग हे अंतर मोजून आपल्याला लिहायला प्रश्न विचारला जाऊ शकतो ओके आता हा एक प्रश्न आहे जो चार मार्काला आपल्याला विचारला गेला यासोबत मित्रांनो आणखी एक प्रश्न आहे जो चार मार्कांना विचारला जाऊ शकतो तो सराव संच चार पॉईंट एक सराव संच चार पॉईंट एक मधला प्रत्येक गणित मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला आणि प्रश्न क्रमांक तिसरा पहिला आणि तिसरा हे दोन प्रश्न बघा प्रश्न क्रमांक संकीर्ण सॉरी सराव संच चार पॉईंट एकमधला मधला खूप महत्त्वाचे आहेत हे प्रश्न ठीक आहे यांचा थोडासा सराव करा यस तर अशा प्रकारे ही आकृती काढू शकतो आता पुढे जाऊयात मित्रांनो थोडंसं पुढचा जो प्रश्न आहे बघा इथं आपल्याला काय दिलंय या प्रश्नामध्ये की वरील आकृतीमध्ये चौरस ए बी सी डी याची बाजू पन्नास मीटर आहे जर पी क्यू आर एस हे अनुक्रमे बाजू ए बी बी सी सी डी आणि ए डीचे मध्यबिंदू आहेत तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढा आता हा जो रेखांकित भाग गेलेला आहे यातला याचं क्षेत्रफळ काढायचं आहे सोपा मित्रांनो काय अवघड नाही आहे आता या रेखांकित भागाचं जर मला क्षेत्रफळ काढायचं असेल तर मी काय करणार की याच्यामध्ये संपूर्ण चौरसाचं क्षेत्रफळ त्याच्यामधून मी काय करणार हे बघा यांचं क्षेत्रफळ वजा करणार हे जे चार आपल्याकडे या ठिकाणी स्पर्शिका वर्तुळ ज्याला आपण म्हणतो वर्तुळखंड दिसतात हा एक आहे वर्तुळखंड हा दुसरा आहे हा तिसरा आहे चौथा आहे या चौकांची चौकांच्या क्षेत्रफळाची वजा वजाबाकी करणार आता एक आता एका वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ जेवढं असेल तेवढंच सगळ्यांचं असणार आहे पहिली गोष्ट चौरसाचं क्षेत्रफळ काढू आपण चौकोन ए बी सी डी बघा या ठिकाणी लिहू आपण चौरस ए बी सी डी ए बी सी डीची बाजू ची बाजू बरोबर किती दिले आपल्याला पन्नास मीटर पन्नास मीटर आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे मग इथं आपण लिहू इमानदारीमध्ये पन्नास मीटर ओके मग आता आपण काय करू एरिया ऑफ चौकोन ए बी सी डी याचं जे क्षेत्रफळ आहे त्याला आपण काय म्हणू याला आपण काय म्हणू एरिया वन म्हणू याला आपण एरिया वन आपण ठीक आहे परत एकदा आपण करू एरिया वन बरोबर एरिया ऑफ कॉर्ड्रिलेटरल एरिया ऑफ चौकोन ए बी सी डी ठीक आहे ते काय येतं बाजूचा वर्ग चौकोना चौरसाचे क्षेत्रफळ बाजूचा वर्ग येतो बाजू पन्ना पन्नास आहे पन्नासचा वर्ग पन्नासचा वर्ग, पन्नास वर्ग किती पाचापाचा पंचवीस पाचा, वरती दोन शून्य सेमीचा वर्ग हे कोणाचं क्षेत्रफळ झालं या चौरसाचं क्षेत्रफळ आता आपण काय करू या ठिकाणी एक काम करू की आता आपण वर्तुळ खंड जो आहे एस डी एस आर ए एस पी त्याचबरोबर बी पी क्यू आणि ह्या ज्या च वर्तुळ खंड आहेत त्यांचं आपण काय करू क्षेत्रफळ काढूयात ओके आता वर्तुळ खंडाची आत आता सर्व वर्तुळ खंडाची आता सर्व वर्तुळ खंडाची खंडाची खंडांची क्षेत्रफळे काढू ओके क्षेत्रफळे काढू ठीक आहे आता या ठिकाणी आपण बघितलं की बाबा चला पहिलं आपण काय करू डी एस आर आता याची जी त्रिज्या आहे याच्यासाठी त्रिज्या किती सगळ्यांसाठी त्रिज्या बघा आता इथं त्रिज्या आपल्याकडे सगळ्यांसाठी पंचवीस असणार आहे का माहिती आहे का कारण ही चौरसाची बाजू पन्नास आहे आणि यस मध्यबिंदू आहे इथं आर मध्यबिंदू सांगितलं आहे क्यू मध्यबिंदू सांगितलं आहे हे सगळे मध्यबिंदू सांगितलेत आपल्याला त्याच्यामुळे ही किती त्रिज्या किती असणार आहे आर आपल्यासाठी या ठिकाणी पंचवीस असणार आहे बरोबर आणि जो थिटा आहे तो आपल्यासाठी किती असणार आहे नव्वद असणार आहे कारण इथं प्रत्येक कोणाचं माप जे आहे ते या ठिकाणी नव्वद असतं मग आपण या ठिकाणी जर आपण बघितलं की बाबा <coughs> एका वर्तुळ खंडाचे एका वर्तुळ खंडाचे क्षेत्रफळ एका वर्तुळ खंडाचे क्षेत्रफळ वर्तुळ खंडाचे क्षेत्रफळ ओके सगळ्याचं सारखं असणार म्हणून एकाचं काय करू थिटाचे तीनशे साठ गुणिले पाय आर वर्ग हे सूत्र या ठिकाणी आपण लिहून घेऊयात ओके आता या ठिकाणी थिटाची जी किंमत आहे ठीक आहे आपण बघूयात आता काय करता येईल थिटा छेत तीनशे साठ मग आपण बघूयात बरोबर थिटा किती बाबा नव्वद आहे भागिले तीनशे साठ गुणिले पायाची किंमत जी आहे ती आपल्याकडे दिली बावीस छेत साधा ते तर पायाची किंमत काय घ्यायला सांगितले का नाही दिले मग पायाची किंमत तुम्ही बावीसशे सात घ्या किंवा तीन पॉईंट चौदा घ्या काही घ्या काही फरक पडत नाही नो प्रॉब्लेम आपण शक्यतो आता बावीसशे सात नऊशे एक छत्तीस ठीक आहे बघूयात आपण काय करताय तीन पॉईंट चौदाच घेऊ चला डोक्याला ताप नको गुणिले आरचा वर्ग आर किती पंचवीस पंचवीसचा वर्ग म्हणजे पंचवीस गुणिले पंचवीस नव एके नऊ नऊ चौक छत्तीस आता तीन पॉईंट चौदा गुणिले पंचवीस गुणिले पंचवीस आणि त्याला कितीने भाग लावायचा आपल्याला चाराने भाग लावायचा ठीक आहे आता यस त्याला सगळ्यांना आपण चाराने भाग लावू किंवा या ठिकाणी आपण असं लिहूयात की तीन पॉईंट चौदा गुणिले पंचवीस गुणिले पंचवीस सहाशे पंचवीस ठीक आहे आणि भागिले चार आता तीन पॉईंट चौदा गुणिले सहाशे पंचवीस हा गुणाकार आपल्याला एक करायचा आहे हा गुणाकार किती येईल तो बघा मी आता तुम्हाला डायरेक्ट सांगतो तीन पॉईंट चौदा गुणिले पंचवीस आता एक गोष्ट या ठिकाणी मित्रांनो लक्षात घ्यायची आहे या प्रकारची जी गणित ज्यावेळेस आपण सोडवतो त्यावेळेस आपला कॅल्क्युलेशनचा जो भाग आहे तो खूप महत्त्वाचा आहे ओके त्यामुळे तीन पॉईंट चौदा गुणिले सहाशे पंचवीस जर केलं तर किती येतं आपल्याला एकोणीसशे बासष्ट पॉईंट पाच आपल्याकडे या, या ठिकाणी येणार आहे बरं किती एकोणीस बासष्ट पॉईंट पाच आणि भागिले चार हे काय झालं बाबा चार सेमीचा वर्ग सेमीचा वर्ग हे काय झालं एकाचं क्षेत्रफळ ओके आता एकाच क्षेत्रफळ काढलं आपण एका वर्तुळ खंडाचे क्षेत्रफळ आता इथे आपण काय करू सर्व वर्तुळ खंडाचे क्षेत्रफळ म्हणजे सर्व म्हणजे चार सर्व वर्तुळ खंडांची क्षेत्रफळ आहे वर्तुळ खंडांची क्षेत्रफळ आहे ओके वर्तुळ खंडांची क्षेत्रफळ आहे आपण या ठिकाणी काढूयात सॉरी एक राहिलं माझ्याकडून याला वर्तुळ खंड नाही म्हणतात याला वर्तुळ पाकळी म्हणतात मी चुकून काय लिहिलं वर्तुळ खंड म्हटलं पण वर्तुळ खंड नाही वर्तुळ पाकळी सर्व वर्तुळ पाकळी ओके वर्तुळ पाकळी ओके मी चुकून वर्तुळ खंड म्हटलं वर्तुळ खंड नाही तर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळे आपण ओके वर्तुळ पाकळी ते काय झालं इंग्लिशमधलं ते एरिया ऑफ सेक्टर आहे ना एरिया ऑफ सेक्टर म्हणतात इंग्लिशमध्ये तर ते इंग्लिशमधलंच नाव माझ्या लक्षात राहिलं सेक्टर पण वर्तुळ पाकळी सर्व वर्तुळ पाकळींचे क्षेत्रफळ सर्व वर्तुळ पाकळीचे पाकळ्यांचे पा कळ्यांचे क्षेत्रफळ सर्व वर्तुळ पाकळ्यांचे क्षेत्रफळ ओके किती झालं एकाचं किती बाबा एक एका वर्तुळ पाकळीचं एवढं आहे किती बाबा एकोणीसशे बासष्ट पॉईंट पाच भागिले चार मग चार जणांचं किती गुणिले चार करायचं मग चार चार गेले किती झालं आपलं ए टू जे आहे ते किती झालं क्षेत्रफळ ए टू किती एकोणीसशे बासष्ट पॉईंट पाच झालं ठीक आहे ए टू बरोबर एकोणीसशे बासष्ट पॉईंट पाच हे झालं आपल्या सर्व वर्तुळ पाकळ्यांचं क्षेत्रफळ आता छायांकित भागाचे क्षेत्रफळ छायांकित भागाचे क्षेत्रफळ भागाचे क्षेत्रफळ यासाठी आपल्याला काय आहे चौरसाच्या क्षेत्रफळातून म्हणजे ए वनचं जे क्षेत्रफळ आहे त्याच्यातून या सगळ्या का चारीच्या चारी, चारी वर्तुळ पाकळ्यांचे क्षेत्रफळ वजा करायचंय म्हणजे किती ए टू वजा करायचंय म्हणजे किती पंचवीसशेमधून आपल्याला वजा करायचंय एकोणीसशे बासष्ट पॉईंट पाच आता पंचवीसशेमधून जर का एकोणीसशे बासष्ट पॉईंट पाच गेले हा जी ही जी वजा बाकी आहे ही तुम्ही नंतर सेपरेट करू शकता आणि ही वजा बाकी येऊन घेऊन आपल्याकडं उत्तर काय येईल ते मी तुम्हाला सांगतो आणि नंतर मग आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात ओके आता हे पंचवीसशेमधून जर का आपल्याकडं एकोणीसशे बासष्ट पॉईंट आपल्याकडं जर पाच वजा आपण केले तर आपल्याकडे किती येतं पाचशे सदतीस पॉईंट पाच या ठिकाणी आपल्याकडं उत्तर येत आहे ठीक आहे पाचशे सदतीस पॉईंट पाच पाचशे सदतीस पॉईंट पाच सेमीचा वर्ग हे आपलं येणार आहे म्हणजे छायांकित भागाचं क्षेत्रफळ किती पाचशे सदतीस पॉईंट पाच सेमीचा वर्ग ओके ओके तर या ठिकाणी फक्त एक गोष्ट लक्षात घ्या आपण सगळीकडे सेमी सेमी लिहिले ना तर ॲक्च्युली इथं मीटरमध्ये तर आपल्याला या ठिकाणी मीटरचा वर्ग या ठिकाणी लिहिता आलं पाहिजे कारण सेमी लिहिलं तर इथं आपण सगळीकडे काय करू मीटरचा वर्ग लिहू मीटरचा वर्ग किंवा चौरस मीटर कारण ती जी बाजू दिली आपल्याला मीटरमध्ये दिली त्याच्यामुळे हे सेमीचा वर्ग आपलं चुकेल आपल्याला मीटरचा वर्ग या ठिकाणी सगळीकडे लिहावा लागणार आहे ठीक आहे आता आपण या ठिकाणी काय करू पुढच्या आपल्या प्रश्नाकडे जाऊयात पुढचा जो प्रश्न आहे तो आहे प्रश्न क्रमांक पाचवा प्रश्न क्रमांक पाचव्यामध्ये जर आपण बघितलं तर प्रश्न क्रमांक पाचव्यामध्ये बघा आपल्याला दिलेला आहे बिंदू ए बी सी केंद्र असलेली तीन वर्तुळे परस्परांना बाहेरून स्पर्श करतात आता ती याच्यातलं पहिलं आहे प्रश्न क्रमांक पाचव्यामध्ये दोन प्रश्न असतात बघा हा एक आहे आणि हा एक आहे तर या दोनपैकी आपल्याला या ठिकाणी एक प्रश्न सोडवायचा असतो आता या ठिकाणी ए बी सी वर्तुळ असलेले बघा तीन वर्तुळ आहेत बघा हे एक वर्तुळ आहे हे दुसरं वर्तुळ आहे आणि तिसरं वर्तुळ आहे अशी तीन वर्तुळं काय करतात एकमेकांना स्पर्श करतात ओके आता समजा एका वर्तुळाचा केंद्रबिंदू ए आहे दुसऱ्या वर्तुळाचा केंद्रबिंदू बी आहे आणि तिसऱ्या वर्तुळाचा केंद्रबिंदू सी आहे ओके आता या ठिकाणी यांनी सांगितलं आहे की बाबा जर ए बी मग आता इथं आपण काय करू या वर्तुळांची त्रिज्या आता यांना मी सग ए बीचा माप दिले तीन बरं का आता ए बी बरोबर या ठिकाणी किती दिले तीन ए बीला जोडलं तीन जरा व्यवस्थित जोडू हा जो ए बी आहे तो तीन दिला आहे बी सी एक दिले आपल्याला व्यवस्थित जोडो आपण बी सी जो अरे आ, हा असा बी सी हा जो बी सी आपल्याला दिलेला आहे तीन आणि त्याचबरोबर सी ए जो आहे सी एला जर जो जोडला तर सी ए किती दिले आपल्याला चार ओके आता याच्यात एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आता मी जास्त डिटेलमध्ये नाही सांगत पण उत्तर तर सांगेल सगळं ए केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळाची त्रिजा स्मॉल ए मानू आपण बी केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळाची त्रिजा स्मॉल बी मानू आणि सी केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळाची त्रिजा स्मॉल सी मानू आता याच्यामध्ये आपल्याला किती दिलं आहे ए बी बरोबर आपल्याला किती दिले बाबा ए बी बरोबर मला दिलेलं आहे तीन दिलं आहे आता ए बी म्हणजे काय ए अधिक बी ए अधिक बी बरोबर किती तीन असं माझ्याकडे समीकरण एक तयार झालं त्याचप्रमाणे मला सी दिले दिले बी सी किती दिलं आहे बाबा यांनी बी सी बरोबर ती तीन दिलं आहे बी सी बरोबर सुद्धा मला किती दिलेलं आहे तीन दिलं आहे आता बी सी म्हणजे काय बाबा बी सी कुठे गेला बघा बी सी म्हणजे बी अधिक सी बी अधिक सी बरोबर पण माझ्याकडे आलं तीन याला मी समीकरण दोन म्हणतो आणि सी ए जो आहे तो मला दिलाय चार या ठिकाणी सी ए चार दिलाय सी ए म्हणजे सी अधिक ए सी अधिक लिहा ए लिहा किंवा ए अधिक सी लिहा काही फरक पडत नाही ए अधिक सी बरोबर चार याला मी म्हणतो हो समीकरण तीन असे तीन समीकरणं तयार झाली आता आपण काय करू पहिल्या आणि दुसऱ्याचा जर विचार केला तर याच्यात बी आणि बी कॉमन आहे तो कॅन्सल होईल मग आपण काय करू समीकरण एकमधून समीकरण दोन वजा करू समीकरण एक वजा समीकरण आपण काय करू दोन करू चला एकमधून दोन गेलं एक काय बाबा ए अधिक बी बरोबर तीन आणि दुसरं आपल्याकडे आहे बी अधिक सी बरोबर तीन बघा वजा बाकी केली तर ए वाजा बी या ठिकाणी तर होतील आणि बी आणि सी काय होईल कॅन्सल होईल आपल्याकडे सॉरी ए वाजा बी नाही होणार कारण बी बी कॅन्सल होईल आणि काय होईल उत्तर ए वाजा सी येईल आपल्याकडे ए आणि वजा सी येईल बरोबर किती शून्य तिनातून तीन गेले शून्य ओके ए वाजा सी बरोबर शून्य याला आपण समीकरण चार म्हणू काय केलं ए अधिक बी मधून बी अधिक सी काय केलं वजा केलं आणि वजा बाकी करताना खालची चिन्ह बदलतात इथं वाजा इथं वाजा इथं वाजा अधिक बी वजा बी गेलं आणि ए वजा सी राहिलं आणि पलीकडं तीनातून तीन गेले शून्य आता या ठिकाणी चौथं समीकरण तयार झालं आता चौथं आता पहिल्याच दुसऱ्याचा तर कार्यक्रम झालेला आहे आता चौथं आणि तिसरं बघा या दोघांचा जर विचार केला तर ए वजा सी ए अधिक सी दोघांची बेरीज केल्यावर सी कट होईल वजा बाकी केल्यावर ए कट होईल मग आपण काय करू बेरीज करू या ठिकाणी समीकरण तीन अधिक समीकरण चार करू ठीक आहे तीन अधिक समीकरण चार करू तीन काय बाबा ए अधिक सी बरोबर चार चार आहे ए वजा सी बरोबर शून्य ए वाजा सी बरोबर शून्य आता ए अधिक सी बरोबर चार याच्यामध्ये बघा बेरीज केली तर सॉरी वाज बेरीज केली तर ए आणि ए किती होते दोन ए अधिक सी वाजा सी कट झाला बरोबर चारातून शून्य गेले चार मग दोन ए बरोबर चार म्हणजे ए बरोबर किती आपल्याला चार आपल्या जागेवर दोन गुणिले पलीकडे गेले भागिले म्हणजे आपल्याकडे ए बरोबर किती आलं बे दुने चार ए बरोबर दोन आपल्याला विचारले प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या काढा ओके मग आपण ए केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळाची त्रिज्या ए म्हटलं बी केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिजा बी म्हटलं सी केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिजा सी म्हटलं त्याच्यातल्या एची किंमत दोन आली म्हणजे ए केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिजा दोन आली आता एची किंमत दोन असेल तर बीची किंमत काढण्यासाठी समीकरण एक चा वापर करा आणि सीची किंमत काढण्यासाठी समीकरण दोनचा वापर केला तरी चालेल किंवा समीकरण तीनचा वापर केला तरी चालेल मग आपण इथं लिहू बाबा ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू समजा एक मध्ये ठेवू समीकरण एकमध्ये ठेवले एक काय बाबा ए अधिक बी बरोबर तीन आहे एची किंमत माहिती आहे का दोन आहे अधिक बी बरोबर तीन आपल्या जाग्यावर बी बरोबर तीन आपल्या जागेवर दोन अधिक पलीकडे गेले वजा दोन झाले बी बरोबर तीनातून दोन गेला एक बीची किंमत मला मिळाली एक ओके ए दोन बी एक आता आपण एक काम करू बीची जी किंमत आहे ती काय करू समीकरण दोनमध्ये ठेवू म्हणजे आपल्याला कशाची किंमत मिळेल सीची किंमत मिळेल ठीक आहे आता दोन समीकरण काय बाबा आपल्याकडे बी अधिक सी बरोबर तीन आहे आपल्याकडं बीची किंमत मला किती आहे एक मिळाली अधिक सी बरोबर तीन सी बरोबर तीन आपल्या जागावर एक अधिक पलीकडे गेले वजा मग सी बरोबर तीनातून दोन गेले किती राहिले आपल्याकडे एक सी बरोबर एक म्हणजे बघा ए बरोबर बर दोन म्हणजे ए केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या दोन बी बरोबर दो बर एक म्हणजे बी केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या एक आणि सी बरोबर सॉरी सॉरी तीन वजा एक येतं बरं का तीन वजा एक एक आधी के तिकडे गेला वजा तीनातून एक गेले दोन आणि सी केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळाची त्रिज्या दोन अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे तो आपण सोडू शकतो ठीक आहे तर हा प्रश्न जो आहे तो वर्तुळ या प्रकरणातला होता सोपा प्रश्न होता तीन मार्कांसाठी आता हा शेवटचा जर आपण प्रश्न बघितला जर साईन वर्ग थिटा बरोबर आपल्याकडे जर एक असेल साईन अधिक साईन वर्ग थिटा बरोबर एक तर दाखवा की याची किंमत पण आपल्याकडे एक येते बघा या ठिकाणी आपण एक काम करू साइन थिटा अधिक साईन वर्ग थिटा बरोबर एक लिहिलं तर या ठिकाणी बघा आपल्याकडे काय होता समजा मी साईन थिटाला एकाच बाजूला ठेवलं चला साईन थिटा आपल्या जागेवर लिहिलं आणि एक आपल्या जागेवर साईन वर्ग थिटा आधी पलीकडे गेला वजा साईन वर्ग थिटा लिहिला म्हणजे साईन थिटाबरोबर एक वजा साईन वर्ग थिटा असं होऊ शकतं किंवा म्हणजे हा एक ऑप्शन आहे किंवा असंही होऊ शकतं की बाबा साईन वर्ग थिटा आपल्या जागेवर एक आपल्या जागेवर साईन थिटा अधिक आहे पलीकडे गेला वजा साईन थिटा म्हणजे अशा प्रकारे सुद्धा या ठिकाणी होऊ शकतं ठीक आहे ही दोन आपल्याकडं गोष्टी या ठिकाणी मिळतात आता आपण काय करू याचा विचार करू की बाबा कॉस वर्ग थिटा आधी कॉसचा चौथा घात थिटा बरोबर एक याचा विचार करू आता याच्यामध्ये आपण दोन बाजू बा। चा आहे त्याच्यामध्ये डावी बाजू आणि उजवी बाजू तर आपण काय करू डावी बाजू जी आहे ती घेऊ डावी बाजू डाव्या बाजूमध्ये काय बाबा कॉस वर्ग थिटा अधिक कॉसचा चौथा घात थिटा आहे आपल्याकडं आता याचं उत्तर एक आलं पाहिजे बरं का डावी बाजू बरोबर कॉस वर्ग म्हणजे का म्हणजे काय असतं एक वाजा साईन वर्ग थिटा अधिक कॉसचा चौथा घात म्हणजे काय असतं कॉस वर्ग थिटाचा पण वर्ग असतं आता एक वाजा साईन वर्ग थिटा म्हणजे आपल्याकडे काय असतं एक वाजा साईन वर्ग थिटा म्हणजे तुम्ही या ठिकाणी लिहू शकता शां साईन थीटा चला एक वाजा साईन वर्ग थिटा म्हणजे साईन थीटा अधिक क्वास वर्ग थिटाचा पण वर्ग क्वास वर्ग थिटा म्हणजे काय असतं आपल्याकडे एक वाजा साइन वर्ग थिटा असतो क्वास वर्ग थिठा म्हणजे आपल्याकडे असते एक वाजा साईन वर्ग थिटा असतो ओके आणि त्याचा पण आपण केला या ठिकाणी वर्ग मग आता या ठिकाणी आपली जी डावी बाजू आहे डावी बाजू डावी बाजू आपल्याकडे काय बघा एक वजा साईन वर्ग म्हणजे साईन थिटा असते हे आपण याच्यातून लिहिलं आणि डावी बाजू आता आपल्याकडे ही जी आहे ही काय बाबा साईन थिटा तर आपल्या जागेवर लिहिलं मी अधिक आतमध्ये बघा एक वजा साईन वर्ग थिठा एक वजा साईन वर्ग म्हणजे काय असतो एक वजा साईन वर्ग म्हणजे साईन थिटा असतो इथं याच्याप्रमाणे इथे लिहायचं आपण साईन थिटा आणि त्याचा केला वर्ग ठीक आहे म्हणजे काय झालं साईन थिटा अधिक साईन थिटाचा वर्ग म्हणजे काय झालं साईन वर्ग थिटा आता साइन थिठा अधिक साईन वर्ग म्हणजे काय असतं एक असतं मग हे या ठिकाणी आपण एक लिहिलं बरोबर उजवी बाजू डावी बाजू आणि उजवी बाजू या ठिकाणी अशा प्रकारे आपण सारखी दाखवू शकतो ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हा जो प्रश्न आहे तो आपण सोडू शकतो ठीक आहे तर एकंदरीत लक्षात घ्या हा जो पाचवा प्रश्न आहे त्याच्यामध्ये तीन मार्कांचे बरेचसे प्रश्न विचारले जातात तर अशा प्रकारे आपण एकंदरीत ही जी प्रश्नपत्रिका होती दोन हजार वीसची ती आपण संपूर्ण बघितली आणि याच प्रकारची प्रश्नपत्रिका जी आहे ती बोर्डाच्या परीक्षेला मित्रांनो येऊ शकतात याच प्रकारचे प्रश्न आणि अशाच प्रकारची प्रश्नपत्रिका यावर्षी येऊ शकते तर तुम्ही पण जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका अभ्यासा आणि आपणसुद्धा आता इतर जी काही व्हिडिओ जे असतील पुढच्या त्या प्रकरणावाईज व्हिडिओ आपण तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करू ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण दहावी बोर्ड परीक्षा दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने एक महत्त्वाची प्रश्नपत्रिका आपण बघितली गणित भाग दोनची ज्यामध्ये खूप इम्पॉर्टंट प्रश्न होते आणि तुम्ही सगळ्यांनी ही व्हिडिओ पूर्ण बघितली त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा आभार ओके बाय मित्रांनो सर्वांना लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद